पेपरला एकदा मी प्रश्न विचारला क्लासमध्ये की बाबा मास जर पृथ्वीवरती आज 60 किलो, तर मग चंद्रावरती गेल्यानंतर, चंद्रावरती गेल्यानंतर त्याचं मास किती राहील? सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय होतो की मास एक तुमचं एक असतं की मास 60 किलो आहे, तर तिकडे गेला 10 किलो होईल दादा, सानी भाग द्यायचा ना तू सांगितलं होतं बाळानं. हे फक्त वेटच्या केसमध्ये ना, मास कॉन्स्टंट आहे तुमचा. ओके, हे नीट आहे का? मास तुमचा कॉन्स्टंट आहे, मास बदलणार नाहीये. हे लक्षात ठेव, हे जर लक्षात नाही ठेवलं तर प्रॉब्लेम हा होणार की तुम्ही येणाऱ्या गोष्टी पण चुकीच्या करून येणार बिकॉज ऑफ कन्फ्युज असल्यामुळे. डोंट बी कन्फ्युज इन दिस केस. ओके, कन्फ्युज राहणं टाळा जरा थोडस पेपरला. ओके, 1/6 लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, जर मास आता इथे 10 किलो असेल तर चंद्रावरती गेलो आपण किती असणार आहे, 10 किलो असणार आहे. जर मास आता 60 किलो इथं, सॉरी वेट जर इथं 60 न्यूटन आहे आता, याचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे की चंद्रावरती गेल्यानंतर त्याचं वेट होणार आहे 10 न्यूटन ऑन मून. बिकॉज 1/6 म्हणजे साने भाग द्यायचा आहे फक्त आपल्याला त्या संख्येला. ओके, त्यानंतर पुढे गेल्यानंतर आता बघा, डू यू नो मध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्स बद्दल मी थोडस सांगतोय. इथे ग्रॅव्हिटेशनल वेव्स बद्दल मला थोडस सांगायचं होतं. दे आर बीन कॉल्ड वेव्स ऑन द फॅब्रिक ऑफ द स्पेस टाइम. आइन्स्टाईन प्रेडिक्टेड इन 1960. ओके, त्याच्यानंतर LIGO चा फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव ऑब्झर्वेटरी. ओके, काही असेल ते फक्त थोडस एक ग्रॅव्हिटेशनल वेवची एक जनरल आयडिया ठेवा, पार्ट काहीच करू नका. ओके, ते थोडस तुम्ही थोडस लक्षात ठेवा की बाबा काय येते. त्यानंतर खाली गेल्यानंतर वेटलेसनेस इन स्पेस, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे की वेटलेस इन स्पेस, तुम्ही स्पेसमध्ये उडू शकता, तुम्हाला जमीनवर चालता येत नाही, चंद्रावर पाऊल ठेवता येत नाही, जसं जमीनवर तुम्ही पाऊल ठेवता तसं चंद्रावर ठेवता, थोडंसं वेटलेसनेस वाटतं, म्हणजे थोडंसं तुमचं काय बोलतात वेट जे आहे ते कमी वाटतं. मग इथं थोडंसं 11% इन द स्पेस स्टेशन द व्हॅल्यू ऑफ जी इज ओनली 11% लेस दॅन इट्स व्हॅल्यू ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. दस द हाईट ऑफ द स्पेसक्राफ्ट इज नॉट द रिझन फॉर द वेटलेसनेस. स्पेसक्राफ्टची हाईट त्याचं रिझन नाही. हे असं काही पडत जर वेटलेसनेस इज कॉल्ड बाय द बिंग इन द स्टेट ऑफ फ्री फॉल. ओके, फ्री फॉल मुळे तुम्हाला वेटलेसनेस वाटतं. वेटलेसनेस म्हणजे वजन नसल्यासारखं वाटतं. ऑब्जेक्ट वेलॉसिटी ऑफ फ्री फॉल इज सेम फॉर द स्पेसक्राफ्ट द ट्रॅव्हलर्स. दस इफ ट्रॅव्हलर रिलीज अन ऑब्जेक्ट फ्रॉम हँड इट विल रिमेन स्टेशनरी विथ रिस्पेक्ट टू अर्थ. हे खूप महत्वाची शेवटची लाईन आहे. जर एखाद्या म्हणजे स्पेसमध्ये गेला, अंतरिक्ष मध्ये गेला, एखादी वस्तू अशी सोडून दिली, ती वस्तू सोडल्यानंतर ती स्टेशनरीच राहणार आहे. स्टेशनरी म्हणजे जसा तो येईल तशीच ती राहणार आहे ती वस्तू. ओके, ती खाली नाही जाणार, हे माहीत असलं पाहिजे. ओके, खाली गेल्यानंतर मी न्युमेरिकल दिली, हायली इम्पॉर्टंट. एक लक्षात घ्या की फोर्स फाइंड आउट करता आलाच पाहिजे तुम्हाला. IMP न्युमेरिकल बघून जायचं मी आता सांगतोय. अशा प्रकारचे न्युमेरिकल येणार तुम्हाला. एक लक्षात घ्या, एक तर फोर्स शोधण्यासाठी येणार किंवा तुम्हाला एखादा मास शोधण्यासाठी. सो हे दोन न्युमेरिकल करायचे डेफिनेटली. जसं इंग्लिशचं लेटर सांगितलंय तसं केलं, काहींनी केलं थँकिंगचं लेटर, त्यांना प्रॉपरली कळलं की बाबा सेम लेटर आलं होतं. सो मी एक सांगेल की डेफिनेटली जरा थोडंसं लुकआउट घ्या. आणि खूप काही गोष्टी मी सांगतोय की मी खूप काही देत नाही एक्सरसाइज मध्ये, मी खूप खूप सोप्या गोष्टी देतोय. सो हे बघा, G0 काय हे माहित असलं पाहिजे. खरं सांगतो तुम्हाला, लिटर मराठीत माहित असलं पाहिजे की G0 काय सेंटरला, त्याचं उत्तर शोधा. इथं बघा, हा प्रश्न 2-3 येऊन गेलाय सरावाला सुद्धा, आणि म्हणजे नवनीतच्या आणि उत्तमच्या पब्लिकेशनमध्ये देखील हे प्रश्न आहे, हा ट्वाईस वाला. या प्रश्नाकडे थोडस फोकस करा. एक्सरसाइज मध्ये मी प्रॉपर 3 प्रश्न दिले, त्याच्याकडे लुकआउट करायचे. आणि बघा, केपलरचा मी इथे हे टाकलाय, फोटो टाकलाय, आणि मी इथे तुम्हाला इन्वर्स स्क्वेअर लॉ सांगण्याचा प्रयत्न केलाय. ओके, हा इथे खाली सॉरी. आता फ्रॉम द गिव्हन डायग्राम वी अंडरस्टँड द केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. हा केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन, फक्त केपलर्स लॉ नाही असेल, पुढे प्लॅनेटरी मोशन पण लिहायचं. तो लॉ केपलरनी भरपूर लॉ दिले बाहेर, तुम्ही गुगल सर्च केलं तर एकच लॉ दिला असं नाहीये. त्यांनी प्लॅनेटरी मोशन मध्ये पण लॉ दिले, बाकीच्या कॉन्सेप्ट मध्ये पण लॉ दिले, पण तो लॉ जो दिलाय आपल्या टेक्स्टबुक मधला तो फक्त प्लॅनेटरी मोशन आहे. लक्षात येईपर्यंत. आणि मी हे सांगण्यासाठी हा फोटो टाकलेला आहे, ही लाईन सांगण्यासाठी. ही लाईन मी इथं वाटलंच तर थोडस चेंज करतो तुमच्या सगळ्यांसाठी. ऍट पॉइंट पी द वेलॉसिटी ऑफ द प्लॅनेट इज मॅक्सिमम. एक लक्षात घ्या, पी पॉइंटला मॅक्सिमम असणार. मॅक्सिमम वेलॉसिटी म्हणजे काय, पृथ्वी तुमची तिथे पृथ्वीची स्पीड खूप हाय असणार. आता ते कशावरून तू बोलतोय की बाबा तिथं पृथ्वीची स्पीड काय असणार तुमची हाय, इथे लिहितो मी वाटलं सर वेलॉसिटी हाय किंवा वेलॉसिटी मॅक्स. दादा हे कशावरून बोला, एक लक्षात घ्या, जेव्हा तुमची पृथ्वी सूर्याच्या जवळ जाते तिची गती वाढते, आणि जेव्हा पृथ्वी सूर्याच्या लांब जाते तेव्हा त्याची गती काय होते, कमी होते. ह्या दोन गोष्टी थोड्याशा काय बोलतात, मॅजिक बोलतात ना, थोड्याशा डोकं देऊन एक लक्षात घ्या. जेव्हा ती सूर्याच्या नियर असते, सन इथं लिहितो मी, जर ती एखादी सॉरी पृथ्वी काय कोणताही ग्रह घ्या जो सनच्या जवळ असेल, तर त्याची जी स्पीड असते ती हाय असते, म्हणजे तो खूप पटकन तिथून जातो. पण जेव्हा सन फार असतो, फार ऑर्बिटला असतो, म्हणजे फार म्हणजे काय, सूर्यापासून लांब जातो. बघा इथे कसं लांब गेलं, तिथं जवळ आलंय, बरोबर की नाही. जेव्हा फार जातो त्याची स्पीड लो होती. स्पीड काय होती त्याची, लो लो म्हणजे तो कमी वेग असतो त्याला. ओके, हे डोक्यात बसलं पाहिजे. आणि हा प्रश्न येण्यासारखा आहे की बाबा त्याची मॅक्सिमम, बघा हे तुम्हाला माहित नव्हतं की त्याची मॅक्सिमम कधी असते.
सो हे सांगितलं गेले की जेव्हा सगळ्यात महत्वाचं की पृथ्वीच्या जवळ एखादी गोष्ट असते तेव्हा ती स्पीड घेते हे माहित असलं पाहिजे. त्यानंतर बघा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ सुद्धा मी खाली दिलेला आहे. इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, इट स्टेट्स दॅट द स्क्वेअर ऑफ द ऑर्बिटल पिरियड ऑफ एव्होल्युशन ऑफ द प्लॅनेट, स्क्वेअर ऑफ द ऑर्बिटल पिरियड, पिरियड म्हणजे टाइम ऑफ द प्लॅनेट, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट. हेच तुम्हाला सांगायचं होतं, हेच हेच हाच थर्ड लॉ आहे तुमचा आणि हाच लॉ तुम्हाला ऍज अ इन्व्हर्स स्क्वेअर लॉ पण विचारला गेला आलं लक्षात. आणि जो पॅराग्राफ मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला आयएमपी पॅराग्राफ, मास जर एकाचं डबल झालं तर फोर्स काय होणार आहे, डबल होणार आहे. ओके हा पॅर आहे बघा इथं तीन, डिस्टन्स जर बिटवीन द ऑब्जेक्ट इज डबल झालं तर फोर्स काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. किती डिक्रीज होणार आहे, फॅक्टर फोर ने, ते माहित आहे. मास ऑफ द बोथ ऑब्जेक्ट आर डबल अँड डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट इज क्वाड्रपल्ड, क्वाड्रपल्ड म्हणजे चार टाईम. हे गणित आहे, हे इक्वेशन आहे, हे सोडवं लागेल. थोडं न्यूमेरिकल टाईप आहे, न्यूमेरिकल टाईप हे थोडंसं न्यूमेरिकल टाईप आहे. ओके सो हे व्यवस्थित बघा की न्यूमेरिकल टाईप आहे, थोडं प्रॉपरली ते करा की मास पण डबल झालाय तुमचं दोन्ही पण बोथ, जे 2m इंटू 2m आणि डिस्टन्स सुद्धा बिटवीन द ऑब्जेक्ट इज क्वाड्रपल्ड. क्वाड्रपल्ड म्हणजे काय की चार टाइम झालं. एकच म्हणत सो फोर टाइम्स. आता एक लक्षात घ्या इथे की फोर टाइम्स जर त्याचं काय झालं डिस्टन्स, सॉरी फोर टाइम्स काय झालं डिस्टन्स. आता हा टू टू चा फोर कॅन्सल झाला म्हणजे हाय तेच राहणार, कळलं का? म्हणजे फोर्स विल बी सेम, म्हणजे तिसऱ्याचं उत्तर काय झालं सेम. हे लगेच कळलं पाहिजे. हे कसं हे थोडेसे जे असतात ना गोष्टी की आपल्याला नाही समजत, त्या क्लिक झाल्या पाहिजे त्या टाइमला की प्रॉपरली ज्या गोष्टी त्या होणार. आलं लक्षात पर्यंत मास डबल झाल्या का होतं. आता तुम्हाला बघा याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता मी इथं थोडीशी जागा आहे तिथं सांगतो. जर एक लक्षात घ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये असा प्रश्न आला, मास एकाचा का एक ओनली वन, वन मास काय झालाय डबल झालाय, वन मास डबल झालाय याचा अर्थ लक्षात ठेवायचं की फोर्स पण डबल होणार आहे. फोर्स सुद्धा काय होणार आहे डबल. ओके त्यानंतर डिस्टन्स, डिस्टन्स जर डबल झालाय, डिस्टन्स जर डबल झालाय याचा अर्थ लक्षात ठेवायचा की फोर्स काय होणार आहे तुमचा, फोर्स डिक्रीज होणार आहे. फोर्स डिक्रीज होणार आहे लक्षात ठेवा, फोर्स डिक्रीज होणार आहे. किती नाही, फोर फॅक्टर नाही, चार गुणा डिक्रीज होणार आहे का. आणि दुसरी गोष्ट मी काय सांगितली शेवटची बघा, जरी दोन्ही मास, दोन मास असतात फॉर्म्युलेमध्ये माहिती आहे तुम्हाला, एफ इक्वल्स टू कॅपिटल जी एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर. ओके सो सगळ्यात महत्वाचं की जर दोन्ही मास डबल झाले, दोन्ही मास जर डबल झाले तर सगळ्यात महत्वाचं की दोन्ही मास डबल झाल्यानंतर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, दोन्ही मास डबल झाले आणि डिस्टन्स पण डबल झालं, डिस्टन्स पण काय झालं डबल झालं, याचा अर्थ लक्षात ठेवा की ती फोर्स सेम असेल. डिस्टन्स डबल नाही झाली, सॉरी फोर टाइम्स झालं, तर फोर्स फोर्स तुमचा काय राहणार आहे सेम. हे तीन प्रश्न वरचे मी सोडून दिलेत. ओके आता त्यानंतर सेकंड लेसन, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये एक लक्षात घ्या, पिरियॉडिक टेबल आहे ना का डोळ्यासमोर छापून जा, हायली इम्पॉर्टंट पिरियॉडिक टेबल आहे. पिरियॉडिक टेबल डोळ्यासमोर दिसला पाहिजे, अन्यथा ते काय होणार, प्रॉब्लेम हा होणार आहे की पिरियॉडिक टेबल मध्ये खूप काही गोष्टी अशा घडल्या तुम्हाला की तुम्हाला एक एक मार्काचे पण सोडणार नाही. जर चुकून हा प्रश्न क्वेश्चन नंबर शेवटच्या प्रश्नामध्ये आला पाच मार्कमध्ये, तुम्हाला टेबल वरून पाच प्रश्न विचारले एक एक मार्काचे, तर प्रॉब्लेम हा होणार आहे की बऱ्यापैकी गोष्ट तुमच्या हातातून निघून जाईल. आता एक लक्षात घ्या, एस ब्लॉक माहित पाहिजे, हा पी ब्लॉक माहित पाहिजे, हा डी ब्लॉक माहित पाहिजे, हा एफ ब्लॉक माहित पाहिजे, याचं नाव माहित पाहिजे अल्कलाईन अर्थ मेटल्स, याचं नाव माहित पाहिजे अल्कली मेटल्स, याचं नाव माहित पाहिजे हे सगळं जे आहे एवढं सगळं, हे सगळे आहे ट्रान्झिशन मेटल्स, हे आहे तुमचे नॉन मेटल्स सगळे, या बाजूला मेटल्स आहे त्या बाजूला नॉन मेटल्स आहे, एक्झॅक्ट लाईन आहे मध्ये. ओके हे इथं तुमचे सगळे काय तुमचे बऱ्यापैकी इन अ ट्रान्झिशन एलिमेंट्स आहे, ते एफ ब्लॉक एलिमेंट्स आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा ही लॅन्थनाइट सिरीज आहे पहिलीवाली, ही पहिली फर्स्ट सिरीज आहे, फर्स्ट सिरीजला आपण नाव देतो लॅन्थनाइट सिरीज, ही सेकंड सिरीज आहे, सेकंड सिरीजला आपण नाव देतो ऍक्टिनाइट सिरीज. ओके सो ही दोन गोष्टी, फर्स्ट सिरीज कोणती, सेकंड सिरीज कोणती, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके सो फर्स्ट सिरीज लॅन्थनाइट, त्याच्यानंतर पहिल्या सिरीज मध्ये पहिलं कोणी हे माहित असलं पाहिजे, शेवटचं कोणी हे माहित असलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर ही झिगझॅग लाईन जी आहे, या झिगझॅग लाईनच्या आजूबाजू लक्षात ठेवा, हे सिलिकॉन झालं, जर्मेनियम झालं, आर्सेनिक झालं, अँटीमोनी झालं, थेल्युरियम झालं, पोलोरियम झालं, हे तुमचे मेटलॉइड्स हे माहित असले पाहिजे. त्यानंतर हे सगळं याचं नाव काय, याचं नाव हॅलोजन आहे, याचं नाव इनर्ट गॅसेस आहे ग्रुपचं. ओके सो हे माहित असलंच पाहिजे तुम्हाला, ह्या अशा बेसिक गोष्ट माहित पाहिजे तुम्हाला. जर हे माहितच नसेल तर त्याचा काय उपयोग होणार आहे, कळलं का? त्याच्यानंतर एस ब्लॉक मध्ये किती ग्रुप्स आहे, डी ब्लॉक मध्ये किती ग्रुप्स आहे, पी ब्लॉक मध्ये किती ग्रुप्स आहे, एफ ब्लॉक मध्ये किती सिरीज आहे, एफ ब्लॉक मध्ये किती ग्रुप्स आहे, एक दोन तीन असे टोटल 14 ते माहित असले पाहिजे. ओके
टेबल फुफा बघा, मी तुम्हाला एकच सांगेल की टेबल वरून ना उद्याचा मी पेपर आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ बनवेल एखादा आणि मी तुम्हाला सांगेल की पिरियॉडिक टेबल वरून किती आयएमपी प्रश्न बनले. सो आज रोजी मी तुम्हाला सांगतो पिरियॉडिक टेबल आहे ना, सकाळी उठल्यानंतर बघा, रात्री झोपताना बघा, काय करायचं ते करा, पण पूर्ण बोलता खानाकोपऱ्याचा व्यवस्थित समजून घ्या. पिरियॉडिक टेबल मधून तुम्हाला मी सांगतो अजून काय काय करायचं बघा. इथं बाजूला आहे ना थोडीशी जागा आहे, मी थोडस इरेज करतोय आणि हेच मी इथं व्यवस्थित लिहितो आता की पिरियॉडिक टेबल मधून तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं. ओके, सगळ्यात महत्वाचं बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची की याच्यामध्ये रिएक्टिव्ह मेटल कोणतं आहे. मी तुम्हाला ते सांगतो, रिएक्टिव्ह जे आहे त्याच्यामध्ये मेटल कोणतं आहे, रिएक्टिव्ह नॉन मेटल कोणतं आहे, कारण लय कन्फ्युजन आहे मुलांचं की दादा ते फ्लोरिन रिएक्टिव्ह आहे मग ते मेटल का नाही. अरे हे काय करायचं तुम्हाला. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं साईज, स्मॉलेस्ट कोणाची साईज, साईज वरती प्रश्न येतो की स्मॉलेस्ट साईजचा आयटम कोणता आहे. हे लक्षात घ्या तुम्ही, हे काय होतं बऱ्यापैकी काही गोष्टी ह्या करत असताना तुम्ही डोक्यात नाही ठेवत. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट जे आहे ते डोबेरिनियरचा टेबल, डोबेरिनियरचा टेबल हा जो आहे हा क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये जर विचारला तर तुम्हाला एव्हरेज मार्क्स बीस काढता आलं पाहिजे. ओके, एव्हरेज मार्क्स कसं काढतात माहित असलं पाहिजे. ओके, एव्हरेज मार्क्स कसं काढायचं, एव्हरेज मार्क्स त्या दोघांची बेरीज करायची भागिले काय करायचे दोन. त्याच्यानंतर याचे एक्झाम्पल, डोबेरिनियरचे एक्झाम्पल्स काय होते तुम्हाला आयडेंटिफाईज करता येत नाही की त्याचे एक्झाम्पल्स कोणते. हे एक्झाम्पल्स खूप महत्वाचे आहेत की तीन तीनच्या जोड्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे. या तीन तरी जोड्यांनी ठेवा, त्याच्यातल्या दोन तरी पाठ ठेवा कदाचित. ओके, दोन पाठ ठेवा की लिथियम सोडियम पोटॅशियम आहे, कॅल्शियम स्वांटियम बेरियम आहे, ह्या अशा व्यवस्थित पाठ ठेवा की बाबा नक्की काय ऑर्डर त्याच्यामधून चुकू नका, नाहीतर हे लिथियमच्या जागी सोडियम आणला तो मागे नेला असं काय करू नका. त्याची ऑर्डर माहित असली पाहिजे आणि प्रॉपरली त्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. पेपर डिग्री बघा, मी पेपर तुम्हाला क्लिअरली सांगतोय, पेपर तुमचा संपूर्ण लॉजिकल पेपर आहे. एकच सांगेल मी पाठ केलेल्या गोष्टी तिथे काही जास्त विचारल्या जाणार नाही, हे पण डोक्यात ठेवा. ओके, न्यूलँडच्या टेबलमध्ये बघा 56 पर्यंत एलिमेंट्सचा शोध लागला होता, हे फार महत्वाचं आहे. 56 एलिमेंटचा शोध लागला होता, 7x8 टेबल आहे हे बघा. या लई छोट्या गोष्टी ज्या पॅराग्राफ मध्ये आल्यात पण आपण कधीच त्याच्यावर लुकआउट केलेले नाही. सो न्यूलँडच्या ऑप्टेज मध्ये ह्या दोन गोष्टी तुम्हाला ह्या पॅराग्राफ मधून लक्षात ठेवायचं. डेफिनेशन बघा किंवा नका बघू, पण या दोन गोष्टी नक्की बघू सर. ओके, त्यानंतर मेरिट्स. आता मेरिट्स हा शब्द जो आहे त्या मेरिट्स मध्ये हा टेबल हायली इम्पॉर्टंट. सो टेबलला कधी पण बोलतात ना टेबल, टेबलवर लक्ष देत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात आयएमपी टेबल. या आयएमपी याचा अर्थ या टेबलमध्ये तुम्हाला सगळं माहित आहे, एका अल्युमिनियम बद्दल, एका बोरॉन बद्दल, एका गॅलियम बद्दल. दुसरी गोष्ट तिथं हे बघा, नेम्ड एज स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम रिस्पेक्टिव्हली. तर त्यांची तीन नावं जी ठेवली होती ती तीन नावं नाही माहित पाहिजे तुम्हाला. त्या तीन नावांच्या जागी कोणती होती, एका बोरॉन, एका अल्युमिनियम, एका सिलिकॉन, हे माहित पाहिजे. एका बोरॉनच्या जागी कोण आलं, तर एका बोरॉनच्या जागी दादा स्कँडियम आला, दादा एका अल्युमिनियमच्या जागी कोण आला, मी बोलतो गॅलियम आला, एका सिलिकॉनच्या जागी कोण आलं, तर एका सिलिकॉनच्या जागी जर्मेनियम आलं. ओके, एक मिनिट. सगळ्यात महत्वाचं की हे महत्वाचं की पोझिशन ठीक आहे नाही लक्षात राहिला तरी कोणाच्या आदला बदली झाली म्हणजे कोणाच्या जागी कोण आले हे माहित असलं पाहिजे. ओके, आणि मेरिट्स आणि डिमेरिट्स दोन वेळा तीन तीन मार्काला येऊन गेलेत. सो मेरिट्स हायली इम्पॉर्टंट आहे. शॉर्ट मध्ये तुम्हाला जिथून भेटतील तिथून मेरिट्स लक्षात ठेवा. मेरिट्स टोटल तुमचे टोटल चार मेरिट्स आहे, म्हणजे चार गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे की मेरिट्स मध्ये टोटल जे फायदे आपल्याला मेंडलीज पिरियड टेबल मधून झाले ते चार पॉईंट माहित असले पाहिजे. हायली इम्पॉर्टंट चार पॉईंट करायचे. हा येलो कलरचा बॉक्स मुद्दा म्हणून टाकलाय मी तर. सो येलो कलरचा बॉक्स बोलतात ना म्हणजे आयसोटोप्स रिगार्डिंग येते. कारण एक प्रश्न मी पाहिला होता की मेंडलीवच्या टेबलमध्ये जर तुम्हाला भेटला कुठे, मी आता मला टाकायचं विसरलो, मेंडलीवच्या टेबलमध्ये आयसोटोपची पोझिशन लय महत्वाची. आयसोटोप्सची पोझिशन, आयसोटोप्स जे आहे त्याची पोझिशन फार महत्वाची आहे. तो मेंडलीवच्या पिरियॉडिक टेबलमध्ये तुम्हाला दिसेल. आयसोटोप्सची पोझिशन बद्दल काय म्हटले तर मेंडलीवच्या पिरियॉडिक टेबल आणि त्याच्या वरती किंवा खाली तुम्हाला तो कॉन्सेप्ट भेटेल. आणि लक्षात, सो मेंडलीवच्या आयसोटोपच्या पोझिशनवर थोडस लक्ष द्या. आणि इथे जे आयसोटोप्स वापरले ते दोन आहे, क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37. ओके, सो हे खूप महत्वाचं आहे की क्लोरीनचे दोन आयसोटोप्स आहे. जर आलं एक मार्कला लक्षात ठेवा 35 आणि 37 आणि 35 आणि 37 जे आहे ते ऍटॉमिक मासेस आहे त्यांचे, ऍटॉमिक मासेस. कारण तुम्हाला माहित पाहिजे की आयसोटोप्स म्हणजे काय, ज्याचा ऍटॉमिक नंबर सेम असतो पण ऍटॉमिक मास काय असतो त्याचा डिफरंट. सो ही झाली तुमची आयसोटोप्सची डेफिनेशन. ओके, खाली डिमेरिट्स, डिमेरिट्स मध्ये मी काय सांगणार नाही ते तुम्ही प्रॉपरली करा. दोन टेबल मी जर टाकले त्याच्यावरती, सो हे दोन आयएमपी व्यवस्थित करा. हे जे आहे मॉलिक्युलर कंपाऊंड फॉर्मेशनवर काम करतं. तुम्हाला जर विचारलं की मॉलिक्युल्स द्या हायड्रोजनचे, कंपाऊंड द्या सोडियमचे, तर तुम्हाला ते गडबड नाही झाली पाहिजे. ओके, सो त्यावर जरा थोडंसं काम करा. आणि इथे सुद्धा चार पॉईंट आहे, ते चार पॉईंट प्रॉपरली करा. ओके, याच्यामध्ये आयसोटोप्स उल्लेख झाला. ओके, आयसोटोप्स आर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर द मेंडलीज पुट फॉर द पिरियॉडिक टेबल. आज आयसोटोप्स आर द सेम केमिकल प्रॉडक्ट बट डिफरंट ऍटॉमिक मास. अ चॅलेंज वॉज पोस्ड इन प्लेसिंग देम इन मेंडलीज पिरियॉडिक टेबल. ओके, म्हणजे मेंडलीजच्या पिरियॉडिक टेबल मध्ये आपल्याला आयसोटोप्स ठेवायला जागा भेटलीच नाही, म्हणजे बऱ्यापैकी एक चॅलेंजिंग टास्क होता. चॅलेंजिंग म्हणजे बऱ्यापैकी डोकं लावायला लागायचं. ओके,
सो डिमेरिट्स आणि मेरिट्स वर लक्ष गेलंच पाहिजे. त्याच्यानंतर बघा एक सेंटेन्स फक्त पाठ करेल तुम्हाला, पाठ करून ठेवा आता लेक्चर मध्येच. ओके व्हिडिओ बघताय ना तुम्ही सगळे, सो लेक्चर मध्येच पाठ करून ठेवा. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ द एटॉमिक नंबर. अरे दादा एटॉमिक नंबर आलाय म्हणजे हा कोणता रूल आहे, हा लॉ कोणता आहे, हा लॉ आहे मॉडर्न पिरियॉडिक लॉ. मॉडर्न पिरियॉडिक लॉ मी आता तुम्हाला एक ट्रिक सांगेल, त्या ट्रिक वरून जरा या लेसन म्हणजे हे दोन कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आले. एक लक्षात घ्या मेंडेलचा जो पिरियॉडिक टेबल जो आहे, मेंडेलचा जो पिरियॉडिक टेबल आहे तो ऍटॉमिक मास वर आधारित आहे, म्हणजे त्याचं जे पिरियॉडिक फंक्शन आहे ते ऍटॉमिक मास आहे. पण दुसरी गोष्ट की सगळ्यात महत्वाचं की जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे तो सगळ्यात महत्वाचा कशावर अवलंबून आहे, तो जो अवलंबून आहे तो अवलंबून आहे तुमच्या ऍटॉमिक मास हा ऍटॉमिक नंबर वर. जेव्हा आपण वाक्याच्या शेवटी ऍटॉमिक नंबर येईल याचा अर्थ समजून जाते मॉडर्न पिरियॉडिक लॉ. ओके त्यानंतर स्ट्रक्चर ते तर माहिती सगळ्यांना, आता वरती पण सांगितले एस ब्लॉक पी ब्लॉक ग्रुप किती आहे, नॉन मेटल्स कुठे, मेटलॉइड्स कुठे, स्ट्रक्चर करायचे, स्ट्रक्चर डायरेक्ट तीन मार्क लागणार. ओके सो स्ट्रक्चर वरती अजिबात बोलतात ना दुर्लक्ष झालं नाही पाहिजे, झिगझॅग लाईन. ओके आणि हे पिंक कलरचा बॉक्स हायली फेवरेट बॉक्स आहे माझं, म्हणजे मी शिकवत आणि फेवरेट बॉक्स म्हणतोय ना. युरेनियम बद्दल हा बॉक्स 92 त्याचा ऍटॉमिक नंबर आहे. ऑल द एलिमेंट्स बियॉन्ड युरेनियम जे 93 पासून 118 त्यांना मॅनमेड म्हटलं गेले, तुम्हाला हे माहिती पाहिजे. जर तुम्हाला मी विचारलं की मॅनमेड एलिमेंट्स नक्की किती आहे मॉडर्न पिरियड टेबल मध्ये, तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की 93 पासून 118 जे आहेत ते सगळे मॅनमेड आहेत. आणि ऑल दिस एलिमेंट्स आर रेडिओ ऍक्टिव्ह, सगळ्यात पहिली गोष्ट अनस्टेबल आहे आणि व्हेरी शॉर्ट लाईफ म्हणजे खूप कमी कालावधीसाठी जिवंत असतात. ओके सो पिंक बॉक्सला थोडस सांभाळून घ्या. त्यानंतर एकदम मस्त आकृती की तुम्हाला याच्यावरून भरपूर काय येणार, याच्यावरून तुम्हाला बघा ही आकृती येणार किंवा तुम्हाला बोलतात ना खाली मी आय थिंक सो प्रश्न टाकलाय ठीक आहे ठीक आहे सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला एक लक्षात घ्या तुम्हाला असं हे दिल्यानंतर म्हणजे हे सगळे जे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पेपरला दिलं जाणार, तुम्हाला याचा ग्रुप विचारणार, तुम्हाला याचा पिरियड विचारणार, तुम्हाला याचा ऍटॉमिक नंबर विचारणार. ओके ऍटॉमिक नंबर काय त्याचा, सॉरी ऍटॉमिक ना ऍटॉमिक नंबर काय त्याचा. त्यानंतर सगळ्यात ऍटॉमिक नंबर झाल्यानंतर पहिली नंतरची गोष्ट की ऍटॉमिक नंबर ग्रुप झाला, पिरियड झाला, पिरियड झाल्यानंतर काय सगळ्यात महत्वाचं की ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक नंबर झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते विचारणार तुम्हाला ते की काय होतं त्याला रिएक्टिव्ह झालाय, त्याच्यानंतर रिएक्शन त्याची रिएक्शन कोणासोबत तरी विचारतील. एक ती एक गोष्ट म्हणजे असे काय बरेच गोष्ट तुम्हाला तिथे सांगतील, ते व्हॅलेन्सी तुम्हाला विचारतील की त्याची व्हॅलेन्सी किती आहे. ओके व्हॅलेन्सी झाल्यानंतर ते विचारतील त्यांचं नेम काय. ओके हे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याचा ब्लॉक विचारतील, तर तुम्हाला ब्लॉकची पण आयडिया थोडीशी असली पाहिजे. ओके काही प्रश्न मी खाली टाकले. ओके हा बॉक्स तुम्हाला माहिती पाहिजे के एल एम शेल पाठ करा लगेच, के ची कॅपॅसिटी 8 18 32. ओके ऍटॉमिक रेडियस आपण कशामध्ये मोजतो, इथे पिकोमीटर लक्षात ठेवा, 1 picometer इक्वल्स टू 10^12 meter. ओके आणि हे प्रश्न सगळ्यांनाच माहिती की ह्या बॉक्स वरून तुम्हाला हे प्रश्न सोडवता आले पाहिजे की बाबा रेडियस की इन्क्रीजिंग रेडियस वरती डिक्रीजिंग रेडियस वरती प्रश्न विचारले जाणार. ओके बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट एलिमेंट ज्याच्यामध्ये बिगेस्ट कोणता आहे स्मॉलेस्ट कोणता आहे, साईज वरून तुम्हाला कळलं पाहिजे की साईज वरून कोणता मोठा एलिमेंट आहे कोणता बारीक एलिमेंट आहे. त्यानंतर बघा अरेंज द अबव्ह एलिमेंट डाऊनवर्ड अँड इन्क्रीजिंग ऑर्डर, डू दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ ग्रुप ए, विच इज द अबव्ह एलिमेंट हॅविंग द हायेस्ट. हे बघा हे जे प्रश्न आहे ना हे रिपीट होत जाते, हे तुमच्या टेक्स्टबुक मधलेच प्रश्न आहे. इनसाइड द कंटेंट, इनसाइड द कंटेंट म्हणजे टेक्स्टबुकच्या लेसनच्या आतमधले प्रश्न आहे सगळे. ओके सो ह्या रिगार्डिंग हे जरा थोडेसे आहे, याचं लगेच गाईड मध्ये कुठे असेल तर लगेच हे बघून घ्या, हे करूनच जा. तुम्हाला हे सगळं ओळखताच आलं पाहिजे कशा प्रकारे हे केलंय ते पण लक्षात ठेवा. ओके खाली गेल्यानंतर ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली करायला अजिबात विसरायचं नाहीये, खूप खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. कारण काय होतं प्रॉब्लेम हा होतो की याचं फॉर्मेशन X2 आहे, त्यानंतर का ग्रेडेशन आहे, ही हॅलोजन फॅमिली काय एवढी इम्पॉर्टंट आहे. त्यांना बघा लक्षात घ्या F2 जो आहे आणि Cl2 जो आहे, सॉरी F2 जो आहे आणि Cl2 जो आहे दोन्ही पण गॅस आहे. त्याच्यानंतर ब्रोमिन जो आहे तुमचा तो लिक्विड आहे. ओके त्यानंतर आयोडीन जो आहे तुमचा तो काय, तुमचा आयोडीन तुमचा जो आहे तो सॉलिड आहे. ओके म्हणजे तुम्हाला गॅस लिक्विड सॉलिड तिन्ही पण स्टेट जे आहे तुमचे ते तुम्हाला एकाच ग्रुप मध्ये भेटतात, त्या ग्रुपला आपण म्हटलंय हॅलोजन. ओके त्या ग्रुपला आपण काय म्हटलंय हॅलोजन. ओके नेक्स्ट आता गिव्ह रिझन या लेसनचं करायचं म्हणजे करायचं, हायली इम्पॉर्टंट लेसन आहे गिव्ह रिझन याच्यातलं. येतच कोणते कोणते करायचे सगळं सांगितलंय बघा. फर्स्ट केस मी एकदम क्लिअर सांगतो तुम्हाला गिव्ह रिझन कोणते करायचे. गिव्ह रिझन करत असताना सगळ्यात पहिले बघा सेम व्हॅलेन्सी सेम ग्रुप माहित असतात, मेटॅलिक कॅरेक्टर्स एक आहे इम्पॉर्टंट आणि ऍटॉमिक रेडियस एक इम्पॉर्टंट. तर तुम्हाला माहिती आहे ऍटॉमिक रेडियस हे जेव्हा आपण ग्रुपमध्ये वरतून खाली येतो ते वाढतं, त्याचं कारण तुम्हाला 4 points मध्ये स्पष्ट करायचे. त्यानंतर ऍटॉमिक रेडियस पिरियड मध्ये गेल्यानंतर बऱ्यापैकी लेफ्ट टू राईट जेव्हा जातो तेव्हा त्याची साईज जी होते ती काय होती कमी होते.
तसं तुम्हाला मेटॅलिक कॅरेक्टर्स वर सुद्धा माहित असलं पाहिजे की ग्रुप मध्ये इन्क्रीज. सो हे जे पाच डिव्हिजन्स आहे हे करायचे, हे प्रॉपरली डिव्हिजन तुम्हाला करायचे आहेत. ओके, इथे हालचाल व्यवस्थित म्हणजे बोलतात ना पॉज करा तुम्ही वाटलं असं व्हिडिओ, 2x मध्ये बघा, 1x मध्ये बघा, हे प्रॉपरली तुम्ही करा, कारण जेणेकरून हे जर नाही केलं तर तो प्रॉब्लेम तुम्हाला जाणवणार आहे. ओके, सो क्लिअरली या गोष्टींकडे लक्ष द्या की हे डिव्हिजन मला करायचे आहे. आणि हे जे चार डिव्हिजन्स आहेत ना इथून इथपर्यंत, हे चारही डिव्हिजनचं पॅटर्न एक असेल. तुम्ही जर एक आन्सर पाठ केलं ना तुम्ही चारही प्रश्नांची उत्तर व्यवस्थित लिहू शकता, हे मी क्लिअरली सांगतो. ओके, थोडस त्या गोष्टींवर लक्ष असलं पाहिजे हे मी आता सांगतोय, परत मला सांगायला लावू नका. त्यानंतर वेकेशन मध्ये जाऊ विचार, बऱ्यापैकी आपण स्पोकन इंग्लिश झालं, त्याच्यानंतर वेदिक मॅथ झालं, आणि आपण ट्रिपचं सुद्धा निवेदन केल्याची फ्री मध्ये आहे. या तिघींचं जे पण आहे म्हणजे या तिघांचं जे आहे त्याचं समेशन जे आहे ती फी आहे, ती फी तुमची आहे 2999. आपण डिस्काउंट प्राइस देतोय ऑनलाईन सेशन जे घेतात त्यांच्यासाठी, जे ऑनलाईन बघतात ते व्हिडिओ आपले. सो सगळ्यात महत्वाचं की ज्याला पण बोलतात इच्छुक असतील त्यांनी बऱ्यापैकी की खाली दिल्या नंबरवर किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असले तो फॉर्म भरला तरी चालेल किंवा मला येऊन भेटला तरी चालेल. ओके, त्यानंतर आता बघा मगाशी मी सांगितलं तुम्हाला की कोणता प्रश्न कसा करायचा आहे. सो आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन मध्ये इथं दिले, नेम द एलिमेंट इन विच बोथ द शेल्स आर कम्प्लीटली पीपीटी रिक्वेस्ट. पीरियड टू चा प्रश्न आहे. आता सगळ्यात महत्वाचा पीरियड पहिला, पीरियड दुसरा, पीरियड तिसरा, असे टोटल 7 पीरियड. हा पीरियड दुसरा म्हणतो ते, आणि या पीरियड दुसऱ्यामध्ये त्यांनी काय सांगितले बऱ्यापैकी प्रश्न सांगितले की दुसरा जो पीरियड आहे त्या दुसऱ्या पीरियड मध्ये त्यांनी काही प्रश्न दिले तो दुसऱ्या पीरियड साठी दिला, कदाचित तो तिसऱ्या पीरियड साठी, कदाचित तो पहिला पीरियड एकदम सोपा पीरियड आहे हायड्रोजन हिलियम असेल. ओके, सो नेम द एलिमेंट्स विच आर सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सांगतात इन द फर्स्ट अँड सेकंड स्टेट. म्हणजे असे कोणते एलिमेंट्स आहे त्यांची फर्स्ट अँड सेकंड स्टेट. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं इकडे हायड्रोजन येतं, इकडे हिलियम येतं, त्यानंतर इथे लिथियम येतं, इथं बेरिलियम येतं. आता लिथियमचं जर बघितलं 2-1 आहे, बेरिलियमचं जर बघितलं 2-2 आहे. ते म्हणतात की इथं फर्स्ट आणि सेकंड शेल मध्ये सेम इलेक्ट्रॉन येतात, तो बेरिलियम आहे फक्त. म्हणजे प्रश्न जे आहेत ना ते एकदम बोलतात लॉजिकली फ्रेम केले त्यांनी, संपूर्णपणे लॉजिकली केले. हे मगाशी मी सांगत एटॉमिक नंबर, ग्रुप, पीरियड, त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स वुड दिस एलिमेंट रिसेम्बल. रिसेम्बल म्हणजे की कोणासारखे ते आहेत खालील दिल्यापेक्षा, मग खालील दिलेल्यापेक्षा ग्रुप, तो जो आहे एलिमेंट तो ह्याच ग्रुप मधला असला पाहिजे. ग्रुप चेक करायचा, काय चेक करायचा, ग्रुप. तुम्हाला जर हा शब्द आला रेसेम्बल, तो रेसेम्बल कोणासोबत होतो, रेसेम्बल या शब्दाचा अर्थ की कोणासारखा तो, म्हणजे त्याचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज कोणासारखे मॅचिंग मिळतात, त्यासाठी तुम्हाला ग्रुप सेम असणं फार गरजेचं आहे. आणि लक्षात, विच इज द मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. ओके, आता एक लक्षात घ्या, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रो निगेटिव्ह शब्द तुम्हाला इथे लगेच सांगतो मी, लक्ष द्या सगळ्यांनी, उद्या पेपरला शब्द आला तर गडबड व्हायला नको. सो इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह जो शब्द आहे किंवा इलेक्ट्रो निगेटिव्ह जो शब्द आहे, इलेक्ट्रो निगेटिव्ह. सो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह जो शब्द आहे ना याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की जो देणार आहे, जो डोनर आहे, जो इलेक्ट्रॉन देणार आहे, आणि इलेक्ट्रो निगेटिव्ह म्हणजे जो एक्सेप्टर आहे, एक्सेप्टर म्हणजे तो काय करणार, इलेक्ट्रॉन घेणार आहे. सो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह जो शब्द आहे तो एक लक्षात ठेवा की ते इलेक्ट्रॉन देतात, इलेक्ट्रो निगेटिव्ह इलेक्ट्रॉन घेतात. ओके, सो हे माहीत असलं पाहिजे. ओके, सो देणारे जे असतात ते प्लस चार्जवाले असतात, जे घेणारे जे असतात ते मायनस चार्जवाले असतात. गुड. ओके, हे मी प्रश्न सोडवत आहे. आता बघा ऍटॉमिक मासेस ऑफ 3 डोबेरियमचा हा प्रश्न आहे, बघा प्रॉपरली बघा तुम्ही, मस्तपैकी 7, 23, 39 दिलेत आणि खाली सोडवा. ओके, सगळ्यात मग त्यांनी सांगितलं की एव्हरेज ऍटॉमिक मास सुद्धा मगाशी सांगितलं होतं, बरं की एव्हरेज कसं शोधायचं ते माहिती तुम्हाला. कॅल्क्युलेट एव्हरेज ऍटॉमिक मास ऑफ बी अकॉर्डिंग टू डोबेरियम स्ट्राइस. ओके, बी म्हणजे बीचं शोधायचं, ए मग 7 + 39 भागिले किती करणार 2. ओके, तुम्हाला माहिती पहिल्याचं आणि तिसऱ्याचं डोबेरियम म्हटलं का पहिला आणि तिसरा. कम्पेअर द एव्हरेज ऍटॉमिक मास बी विथ इट्स ऍटॉमिक मास, आलेला जो ऍटॉमिक मास कम्पेअर करा. व्हॉट कुड बी द एलिमेंट्स ऑफ ए बी एन सी. पहिला ए 7 कोणाचा आहे, 23 कोणाचा आहे, 39 कोणाचा आहे, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे नच मासेस घ्या का, नाहीतर येड्यावानी ऍटॉमिक नंबर करून या, नाहीतर ती गडबड होईल. डोबेरियम ट्राइड्स हा जो कॉन्सेप्ट आहे हा संपूर्णपणे ऍटॉमिक मासला डेडिकेटेड आहे, नाहीतर चुकून 7, अरे दादा 7 होतं नायट्रोजन लिहून आलो, ही गडबड करू नका. पहिलं सांगतो मी, 7 हा ऍटॉमिक मास आहे, हा ऍटॉमिक नंबर नाहीये. नो, हे नो ऍटॉमिक नंबर, हे ऍटॉमिक नंबर नाहीये. मी लिहितो इथे, हे जे आहेत हे सगळ्यात महत्वाचे जे आहेत हे ऍटॉमिक मासेस आहेत. सो ऍटॉमिक मासेसचा अंदाज येणं गरजेचं आहे. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, टेबल दिले तुम्हाला, आकृत्या दिल्या, तुम्ही बोलले ना आकृत्या पाहिजे की कोणत्या कोणत्या आकृत्या येण्यासारख्या पेपरला, बघा त्या सगळ्या आकृत्या मी टाकलेल्या आहेत. त्या सगळ्या आकृत्यांवर थोडीशी जरा काय बोलतात बऱ्यापैकी काय करा, सराव करून जा. कार्बन आहे, ऍटॉमिक नंबर किती 6 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचे किती 2.4 आहे, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती शेवटच्या रिंगामध्ये 4 आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे स्वतःचा अर्थ लास्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन्स किती, लास्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन्स.
What I am saying, just mind it. Valence electrons are nothing but your last, okay, last orbit electrons, okay. क्लिअर ओके तसं इथं सेम खाली सगळं व्यवस्थित बरा त्यानंतर बघा इथे मी का बोलो मॉडर्न मी का बोलो पिरियॉडिक टेबल करा पहिलं हे बघा हे असे प्रश्न येणार मेटल कोणता आहे मेटलॉइड कोणता आहे नॉन मेटल कोणता आहे ओके तुम्हाला माहित असलं पाहिजे मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये इकडचे सगळ्याची बाजू आहे ती मेटलची असते झिगझॅग लाईन आहे तिथं मेटलॉइड आहे बरोबर की नाही आणि इकडे सगळे मेटलॉइड ओके हे एक लक्षात घ्या हे जनरल आयडिया तुम्हाला माहित असलं पाहिजे त्याचा प्रॉब्लेम हा काय होणार तुम्हाला जनरलच माहित नसणार की मेटल कुठे मेटलॉइड कुठे नाही कुठे ओके कळलं पर्यंत सोळाला कोण येतं मग सोळाला माहित पाहिजे कोण येतं तेराला कोण येतं हे तुम्हाला माहित पाहिजे ते तुमचं मॉडर्न पिरियड टेबल सांगणार की तेराला कोण येतं अकराला सोडियम येतो सोडियम मॅग्नेशियम सिलिकॉन तेराला सिलिकॉन येतं हे सगळं माहित असलं पाहिजे तुम्हाला सो फोकस होणे मॉडर्न पिरियड टेबल असा प्रश्न आलाय हा पण तुमचा असाच आहे हे जरा कन्फ्युजिंग प्रश्न नाही आता ए तीन ऍटॉमिक नंबर कोणाचा आहे ते तुम्हाला माहित असेल अकरा ऍटॉमिक नंबर कोणाचा आहे बारा ऍटॉमिक नंबर कोणाचा आहे चौदा कोणाचा आहे सतरा कोणाचा आहे अठरा कोणाचा आहे दहा कोणाचा आहे याच्यावर एक गोष्ट कळली की आपल्याला 20 पर्यंत ऍटॉमिक नंबर माहित असले पाहिजेच व्हिडिओ स्किप करू नका मी परत एकदा सांगेल व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओची स्पीड वाढवा पहिलंच मी सांगेल व्हिडिओ स्किप केला तर प्रॉब्लेम हाच होणार तुम्हाला व्हिडिओ स्किप नाही करायचा व्हिडिओ फक्त व्हिडिओची स्पीड वाढवा आणि फास्टली ती गोष्ट रिवाईज करा समजेपर्यंत फास्टली जर रिवाईज केली तरच ती गोष्ट समजणार अन्यथा ते काय करणार तुम्ही माहिती काय टेबल वर व्यवस्थित बघणार नाही विच ऑफ दिस आर इनर्ट गॅसेस इनर्ट गॅसेस कोणाला म्हणतो बाळांनो ज्याचे सगळे कम्प्लीट आहे ऑर्बिटल सगळे कम्प्लीट आहे याच्यामध्ये कोण आहे 10 आणि 18 माहिती तुम्हाला 10 ला निऑन आणि 18 ला आर्गॉन आहे विशेष संपला बाळांनो याच्यामध्ये हॅलोजन कोण आहे हॅलोजन म्हणजे एक कमी मग कोण आहे 9 आणि 17 हॅलोजन आहे तुमचे कळलं सो हे जे टेबल आहे फार असे भारी टेबल आहे पण तुम्ही काय करणार थोडीशी याच्यामध्ये सिली मिस्टेक करता सो ती सिली मिस्टेक नाही होऊन द्यायची याच्यामध्ये मेटल्स कोणते ते सांगायचे जर बी ने एफ सोबत रिएक्शन केली बी कोण याच्यामध्ये बी तुमचा आहे सोडियम सोडियमने जर कोणासोबत रिएक्शन केली एफ सोबत एफ म्हणजे काय इथं 17 बीएनए एफ सोबत रिएक्शन केली बी ला एनए इकडे 17 ला सीएल म्हणजे रिएक्शन काय होणार एनए सीएल ची किरकोळ आहे हो किरकोळ सी आणि ईचं त्यांनी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारले सी कुठे तुमचा सी 12 ला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येणार 2 8 2 आणि ई कुठे तुमचा ई वरती येतं 8 त्याचं काय येणार आहे 2 6 सिंपल आहे ना ऑक्सिजन 8 वर या सो हे जे प्रश्न आहे ना हे आयएमपी प्रश्न असतात पण आपण काय करतो प्रॉब्लेम हा होतो आपल्याला की आपण त्या पद्धतीने नाही बघत आणि दुसरी गोष्ट काय करतो ह्या जे प्रश्न आले ना प्रॅक्टिकली प्रश्न आले तर आपण थोडेसे काय करतो त्यांना स्किप करण्याचा प्रयत्न करतो आणि स्किप नाही गेले सोडवले तरी चुकीचे सोडवतो हे बघा लगेच आता याच्यामध्ये ते बोलतात मेटलॉइड कोणते आता बघा इथं इथं जो आहे एच आणि सी जो आलेला आहे अख्खा नाही बोलते डी चुकून झालं एच आणि सी जो आहे तो तुमचा मेटलॉइड आहे विच एलिमेंट्स आर ट्रान्झिशन ट्रान्झिशन म्हणजे तुमचे सगळे इथून माहिती ना ट्रान्झिशन म्हणजे बघा इथं ट्रान्झिशन म्हणजे डी ब्लॉक वाले एलिमेंट हे सगळे तुमचे ट्रान्झिशन आहे मी मार्क करून देतो का हलगर्जीपणा केला ना तर चुकून उद्या पेपर लिहिल्यानंतर तुम्हाला समजेल की कोणत्या गोष्टींकडे का लक्ष देणं गरजेचं होतं एवढं ओके सो हे आहे ट्रान्झिशन ट्रान्झिशन मध्ये तुम्हाला एक गोष्ट लागली हे ट्रान्झिशन एलिमेंट्स डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो आपण त्यांना काय म्हणतो डी ब्लॉक एलिमेंट्स ओके सो हे फार महत्वाचं त्यानंतर अमंग दिस डी आणि सी कोणते डी आणि सी विच एलिमेंट्स इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह डी आणि सी मध्ये आता डी फ्लोरिन डी 15 आहे ना हायड्रोजन लिथियम टेरियम बोरॉन कार्बन नायट्रोजन सो सगळ्यात महत्वाचं की हा जो आहे तुमचा नायट्रोजन नायट्रोजन खाली सी आहे तुमचा ओके तर या दोघांमध्ये नक्की इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण असेल आता तुम्हाला माहित पाहिजे की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वरतून खाली येते काय होते कमी होत जाते म्हणजे वरचा हा हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह आणि हा तुमचा लो इलेक्ट्रोनेगेटिव्ह यासाठी आता दादा ते अरे आम्ही वाचायची नाही गरज तुम्हाला तुम्ही जनरली डोक्यात ठेवा या गोष्टी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी साईज सोबत कमी होते आता वरतून खाली येते साईज वाढणारी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार तुमची कमी होते ए काय आय काय हे प्रश्न बघा हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स कोणाकडे आहेत ए ला आहे डी ला आय ला आता तुम्हाला माहित पाहिजे की नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स एन एम मी असं एवढंच लिहितो जेव्हा तुम्ही पिरियड मध्ये इकडून इकडे जाता तेव्हा तो इन्क्रीज होतो आणि जेव्हा तुम्ही वरतून खाली येतात तेव्हा समजून जायचा तो डिक्रीज होतो ओके डिक्रीज आणि इन्क्रीज असे शॉर्ट फॉर्म ठेवायचे रे लिहून कुठेतरी जेणेकरून रिव्हिजनच्या टायमाला आपल्याला प्रॉब्लेम येत नाही ओके सो ग्रेट हे झाले तुमच्या याच्यावरती सो सेकंड लेसन करत असताना खूप आयएमपी गोष्ट मी सांगितली आहेत मी आकृत्या पण दिले टेबल्स पण दिले त्या टेबल्स खालचे प्रश्न देखील मी सोडवले सो काहीच कन्फ्युजन नसताना पेपरला जा पहिला नि लेस पहिला दुसरा खरंच आयएमपी खूप खूप आकृत्या बेस्ड प्रश्न आहेत एक एक मार्काच्या चुका होऊ नका देऊ हायली स्कोरेबल लेसन हे हायली स्कोरेबल सब्जेक्ट सुद्धा आहेत ओके सो नेक्स्ट जाऊया आपण आपल्या आता थर्ड लेसन वर दॅट इज केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन ओके
ओके सो आता मी सगळ्यात पहिले तर गिफ्ट डिझाईन टाकले. सो मी आता थर्ड लेसन करायच्या आधी सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला की बऱ्यापैकी इथे मी जरा थोडेसे रिएक्शन आणि ते हायली इम्पॉर्टंट टाकले, पण थोडस त्याआधी मी जरा थोडस टेक्स्टबुक मध्ये जाईल थर्ड लेसनच्या. थर्ड लेसन मध्ये टेक्स्टबुक मधून काय काय करण्यासारखे मग मी तुम्हाला ते थर्ड लेसन ही एक्सपेरिमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू ने घ्या. आता कारण जेवढे तुम्ही एक्सपेरिमेंट घेणार ना, म्हणजे एक्सपेरिमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू ने जेव्हा तुम्ही तो लेसन पकडणार तेव्हाच तो लेसन तुम्हाला व्यवस्थित समजणार. ओके पुन्हा एकदा सांगेन मी, स्पीड वाढवा, वेळ कमी आहे, पण सगळा बघण्याचा प्रयत्न करा. खरं सांगतो मी, आता बघा कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं पहिल्या पाण्यावरचा हा टेबल 2 मार्काला पेपरला येईल, ज्याच्यामध्ये दूध दही बनते, पाण्याची वाफ होते, पोटामध्ये आपल्या पोटामध्ये अन्न पचन होते. हे सगळं ते फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज आपल्याला कधी बोर्डाला विचारतील? एसएससी बोर्ड हा प्रश्न कधी बोर्डाला, म्हणजे आपल्या बोर्डाला विचारेल हे कधी वाटणार होतं, पण हा टेबल येऊन गेलाय. सो लेसनला एवढा पण हलक्यात घेऊ नका, मी पहिलंच सांगेन लक्षातपर्यंत. सो पहिली गोष्ट म्हणजे हे आता बघा, ही जी आहे ही एक्सपेरिमेंट जी आहे, ह्या एक्सपेरिमेंटच्या बेसवरती हा टेबल आहे. एक लक्षात घ्या, हा ह्या एक्सपेरिमेंटच्या बेसवरती टेबल आहे. इथे लक्षात घ्या, झिंक टाकलेलं आहे, कॉपर सल्फेट आहे, पोटॅशियम क्रोमेट आहे, बेरियम सल्फेट आहे. सो ही या ऍक्टिव्हिटी रिगार्डिंग जर गाईड मध्ये असेल, म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटी रिगार्डिंग मला प्रश्न सापडले नाहीये, पण सगळ्यात महत्वाचं या ऍक्टिव्हिटी रिलेटेड जर तुम्हाला प्रश्न भेटले तर नक्की करा. ओके कारण मला जे माझे मला मला जे आयएमपी वाटते किंवा मला जे आयएमपी भेटले ओके ते मी तुम्हाला नक्की आता देणार आहे, पण मी आता याच्यावर येतो. ओके त्यानंतर बॅलन्सिंग, आता ही जी आहे ना ऍक्टिव्हिटी ही मी घेतलेली, ही ऍक्टिव्हिटी तुम्ही पण मार्क करून ठेवा, हायली आयएमपी ऍक्टिव्हिटी. सो याचे प्रश्न मी पण देईल तुम्हाला, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. ओके बॅलन्सिंग तुम्हाला आलीच पाहिजे ना का, बॅलन्सिंग करायला माहीतच पाहिजे, स्टेप्स बॅलन्स करायला माहीतच असले पाहिजे. जर तुम्हाला बॅलन्स करता येत नाही, कोणताही छोटासा व्हिडिओ बघा युट्यूबवरती की बाबा बॅलन्सिंग शिकता येईल, बॅलन्सिंग करायला शिका. जर प्रश्न आला ना बॅलन्सिंगचा, लई लई म्हणजे बोलत ना असा प्रॉब्लेम होईल ना की एवढं बेसिक मला येत नाही जाणार. रिएक्शन मी देतो मी सगळे बघा, ही ऍक्टिव्हिटी, ही सुद्धा मी ऍक्टिव्हिटी घेतलेली, ही डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट आहे, माझ्याकडे त्याचे प्रश्न पण आहे, ते पण मी देतो. ओके त्यानंतर हा हाऊ बायोगॅस इज फॉर्म, हा ग्रीन कलरचा बॉक्स घ्या, कारण मी तो घेतलेला नाही माझ्यामध्ये. हा ग्रीन कलरच्या बॉक्स मध्ये जर तुम्हाला आला की हा बायोगॅस इज फॉर्म, तुम्हाला वाटेल की सायन्स सुद्धा प्रश्न इकडे कसा काय आला. सो असं नाहीये, बायोगॅसचा उल्लेख हा सायन्स मधल्या पुस्तकांमध्ये देखील झालेला आहे. ओके रिएक्शन मी सांगेल तुम्हाला काय काय करायचं. ओके मी थोडासा फास्ट होतो की जेणेकरून आपलं बऱ्यापैकी होईल. ओके फॅक्टर्स हायली इम्पॉर्टंट, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन खूप महत्वाचा आयएमपी टॉपिक आहे. पहिलंच मी सांगेल टेक्स्टबुक मध्ये हाच करा मी पहिलं सांगेल की आयएमपी टॉपिक घ्या, याच्यामध्ये तुम्हाला गिव्ह रिझन. ओके गिव्ह रिझन तर बघा कोणत्याही एकावर गिव्ह रिझन येणार, किंवा ते डायरेक्टली म्हणणार की बाबा तुमचं बऱ्यापैकी गिव्ह रिझन येणार, किंवा ते म्हणणार की हे द्या काय बोलतात त्याला नेम्स द्या की कोणते कोणते याच्यावरती डिपेंडेंट आहे. ओके तर प्रॉपरली ते करा, पहिलंच मी सांगेल. ओके त्यानंतर ऑक्सिडेशन रिडक्शन ते मी टाकलेले, रिएक्शन मी घेतो मी त्यात. ओके टेक्स्टबुक मध्ये आता बाकी बघण्यासारखं नाहीये. स्वतः सगळ्यात महत्वाचं मी जाऊ, आपण जाऊया आपल्या अॅनालिसिसवर, 2024 पेपरच्या अॅनालिसिसवर जाऊया थर्ड लेसनच्या. ओके सो फर्स्ट आता सगळ्यात महत्वाचं, वी स्टोर सिल्वर क्लोराईड इन द डार्क कलर्ड बॉटल्स. ओके गिव्ह रिझन वाला टॉपिक आहे, एक एक्स्ट्रा मला गिव्ह रिझन वाटलं की आयएमपी आहे. 2 वेळा दिसलं मला, 2 वेगवेगळ्या पब्लिकेशन मध्ये आलेले दिसलेले, शाळेच्या 3-4 संस्थेच्या पेपरमध्ये देखील हा प्रश्न होता, म्हणून तो टाकलाय मी की सिल्वर क्लोराईड हे डार्क कलर्ड का होतं, हे गिव्ह रिझन व्यवस्थित शोधायचे. हा टेबल येईल तुम्हाला चॅप्टर नंबर 3 मधून की काय होते. सो इथे मी तुम्हाला शिकवले आधी. सो पहिलं एक लक्षात घ्या की ऑक्सिडेशन म्हणजे लूज ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके लूज ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. एक सेकंड. सो ऑक्सिडेशन म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय झालं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि रिडक्शन म्हणजे काय झालं, रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो आता तुम्हाला ह्या चार्टवरून एक समजून घ्यायचं की नक्की लॉस तुम्हाला सांगायचं की ऑक्सिडेशन कोणाचं होते, रिडक्शन कोणाचं होते. स्वतः लक्षात घ्या, ऑक्सिडेशन रिडक्शन कोणाचं होते. आता Fe2+ आहे, इथं 2+ आहे. ओके एक जनरल आकडा, आता मी तुम्हाला सांगतोय की जनरली आता तुम्हाला सगळ्यांचे ऍटॉमिक नंबर माहित नसेल, आता जे बोलतात ना की जे सायन्स मध्ये वीक आहे, पण आता नाही मला करायचे, एक जनरल आकडा घ्यायचा, 10 डोके ठेवायचं जनरली, 10 तुम्ही 20 ठेवा, मी 10 ठेवतो. आता 10 मधून +2 म्हणजे काय दिले, +2 दिले म्हणजे इकडे किती इलेक्ट्रॉन सोडले, 8, आणि इकडे +3 दिले म्हणजे इकडे किती इलेक्ट्रॉन सोडले, 10 मधून 3 गेले म्हणजे याचा अर्थ किती उरले, 7. आता मला सांगा 8 वरून 7 वर गेला आकडा, मग मला सांगा लॉस झालाय का फायदा झालाय. अरे दादा लॉस झाले, म्हणजे हे ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. आता बघा Fe2+ इथं 0 आहे, म्हणजे 0 याचा अर्थ काहीच नाही दिले, म्हणजे याचा अर्थ इथं काय, 10 इलेक्ट्रॉन्स.
आणि या तीन दोन दिले म्हणजे याचा अर्थ इथं 8 इलेक्ट्रॉन्स म्हणजे 10 वरून किती झाले 8 झाले याचा अर्थ ही पण कोणती रिएक्शन लॉस आहे ऑक्सिडेशन रिएक्शन आता इथं 2+ आहे म्हणजे इथं 8 झाले बरं 10 मधून 2 गेले किती 8 आणि इकडे 10 च्या 10 तसेच आहे म्हणजे 8 वरून 10 म्हणजे काय गेन वाढले 2 वाढले दादा म्हणजे हे रिडक्शन रिएक्शन सो हे तुम्हाला क्लिअरली समजलं पाहिजे की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन काय ओके सो ऑक्सिडेशन रिडक्शन वर पूर्णपणे फोकस करा पूर्णपणे माइंड तुमचं कॉन्सन्ट्रेट करा आणि ती गोष्ट प्रॉपरली एक्झिक्यूट करा कारण पेपरला कन्फ्यूज माइंडेड जाऊ नका पेपर तुमचा संपूर्णपणे थिअरी नाही येणार मी पुन्हा एकदा सांगतोय की थिअरी पेपर येणार नाहीये डिफाइन कॉम्बिनेशन रिएक्शन अँड डिकम्पोजिशन रिएक्शन ओके सगळ्यात महत्वाचं की कॉम्बिनेशन आणि डिकम्पोजिशन रिएक्शन वर थोडासा फोकस तुमचा व्यवस्थित करा कारण डिकम्पोजिशन आणि कॉम्बिनेशन रिएक्शन केल्याशिवाय तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा काय नाही होणार आहे डेफिनेशन किंवा एक्झाम्पल्स करा आणि मी काय केले सगळे रिएक्शन इथं दिले आणि मी खूप स्टार्टिंग पासून सगळ्या रिएक्शनचे डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स करायला सांगतोय कदाचित तुम्हाला एक्झाम्पल्स ओळखायला येतील कदाचित तुम्हाला त्याचे डेफिनेशन विचारतील कदाचित तुम्हाला बोलतात ना की थोड्याशा त्याला वेगळ्या वेळी मॅथ्स ऑफ कॉलाइंग मध्ये किंवा मॅथ्स ऑफ कॉलम मध्ये विचारतील ओके सो एक लक्षात घ्या समजलं सो सगळ्यात महत्वाचं की ती गोष्ट जरा डोक्यात ठेवा जेणेकरून बऱ्यापैकी तुमच्या सगळे जेवढे पण सोपे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह होतील हातातले प्रश्न घालू नका नवीन काय आलं नवीन विचार करण्यासारखा जर टॉपिक आला तर तो थोडासा डोक्याच्या बाहेर असेल पण सगळ्यात महत्वाचं की जे स्टॅटिक सिलॅबस आहे तो करा आता इथं बघा सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट इज ऍडेड टू द सोल्युशन ऑफ कॅल्शियम क्लोरेट प्रिसिपिटेट इज फॉर्म आणि हे सगळे म्हणजे प्रिसिपिटेट कोणते किंवा काय ते त्याचा कलर काय हे सगळं ओके त्यानंतर बघा फॅक्टर्स अफेक्टिंग मी सांगितले फॅक्टर्स अफेक्टिंग आय एम पी सगळे फॅक्टर्स अफेक्टिंग रिएक्शन रेट वेट सगळं ते सगळं करायचं तुम्हाला रेट म्हणजे सॉरी हा ही रिएक्शन बघा ही रिएक्शन होती तुमची सोडियम क्लोराईडची आणि सिल्वर नायट्रेटची पाठ ठेवा सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट टेक्स्टबुक मध्ये ही कम्प्लीट रिएक्शन आहे टेक्स्टबुक मध्ये याची कम्प्लीट रिएक्शन आहे त्याच्यावरती बघा नेम द प्रोडक्ट विचारले डज द रिएक्शन फॉलो द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास जस्टिफाय युअर आन्सर दिस इज येस त्याचा आन्सर येस आहे आणि त्याला एक रिझन आहे ते रिझन तुम्ही तेवढं टेक्स्टबुक मधून करा ओके सो हा आय एम पी प्रश्न हा प्रश्न आय एम पी आहे आणि तिसरा धडा संपूर्णपणे रिएक्शन्सवर बेस्ड आहे सो तिसरा धडा हा संपूर्णपणे रिएक्शन्सवर असला पाहिजे हे मी क्लिअरली सांगतो तुम्हाला आणि ते तुम्ही करायचे आता नेक्स्ट खालीनंतर बघा ही रिएक्शन ही आहे कॅल्शियम कार्बोनेटची प्रश्न बघा कसा आला इथे याची पण तुम्हाला टेबल मधून प्रॉपरली करायची ओके इथे आलंय गिव्ह द केमिकल फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 तुम्हाला लिहिता आलं पाहिजे लाईम वॉटर नेम द गॅस इव्हॉल्व्ड गॅस कोणता बाहेर निघाला इथून तो माहित असला पाहिजे म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट इज नेम द सॉलिड प्रोडक्ट लेफ्ट बिहाइंड इन द फर्स्ट स्टेज टू जेव्हा तो गॅस जाणार आहे तिकडे तर या फर्स्ट स्टेज टू मध्ये जे राहणार आहे त्याचं नाव काय सो हे तुम्हाला संपूर्णपणे टेस्ट मधून आन्सर भेटतो मी सगळे तुम्हाला क्वेश्चन काढून देतोय कारण तेवढा वेळ आता आपल्याकडे नाहीये तुम्ही प्रॉपरलीपणे ते करू शकता ओके हे कोरोजन्स आहे का हे कोरोजन्स आहे सो खाली मी दिले आय थिंक सो कोरोजन्स येस हा रसचा फॉर्म्युला रिएक्शन्स पूर्ण कोरोजनची प्रोसेस एक्सरसाइज मध्ये याचा एक प्रश्न माहिती ना कोरोजनचा तुम्हाला जो डायग्राम आहे तो येऊन गेला पेपरला तो एक्सरसाइज मधला डायग्राम करून मी नाही टाकला त्याचा सध्या आता बघा हे एक आहे एक आय एम पी बॉक्स भेटलाय मला या बॉक्समध्ये तुम्हाला रिडक्टंट आणि ऑक्सिडेंट विचारतात हे दिलेलं असतं हे गिव्हन आहे हा जो कॉलम आहे गिव्हन आहे आणि हा जो कॉलम आहे हा एम टी ठेवला होता ओके मी म्हणजे मी सोल्युशन दिले तुम्हाला तसा पण हा तसा कॉलम एम टी होता आता एक लक्षात घ्या CuO रिडक्टंट म्हणजे काय आता बघा ऑक्सिडेंट म्हणजे ज्याच्यावर ऑक्सिजन असतो आता मॅग्नेशियम जो आहे तो रिडक्टंट आहे O2 तुमचा ऑक्सिडेंट झाला Fe+S आता Fe तुमचा काय झाला रिडक्टंट झाला S काय झाला तुमचा ऑक्सिडेंट झाला सो इथे एक लक्षात घ्या की ज्याचे इलेक्ट्रॉन्स कमी होतात त्याला ऑक्सिडेंट म्हणतो आणि ज्याचे इलेक्ट्रॉन्स वाढतात त्याला आपण रिडक्टंट म्हणतो आता Fe आणि S च्या केसमध्ये तो शेवटचा कॉलम बाकीचं इथं तर क्लिअर झालंय सगळ्यांना बऱ्यापैकी हे तर माहित असेल की ऑक्सिजन ज्याच्या का असणार तो ऑक्सिडेंट असेल ओके हायड्रोजन जे काय असेल तो रिडक्टंट असेल हायड्रोजन स्वतः रिडक्टंट आहे इथं CuO लिहायला विसरू नका इथं काही पोरं CU लिहितात ते चुकीचं आहे ओके हा टेबल व्यवस्थित बघा मी जास्त नाही म्हणणार कारण उद्या तुम्हाला फक्त टेबल फिल करायचं काय त्याच्या मागचं रिझन आहे काय गरज आहे हे काय आवश्यकतेचं नाही आहे टॉपिक हा सध्या ओके सो एकच मी सांगेन ऑक्सिडेंट्स आर दोज हु लूज इलेक्ट्रॉन्स जे स्वतः लूज करतात इलेक्ट्रॉन्स आणि रिडक्टंट आय वुड से दॅट दे आर हु गेन्स इलेक्ट्रॉन्स ओके ह्या गोष्टी लक्षात ठेवा खाली आल्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ हे मी मार्क केलेले टाकलेले की सगळे फॅक्टर्स करा ही एक रिएक्शन आहे
हे एक लक्षात घ्या, हे एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हे सांगायचं तुम्हाला, ऑक्सिडायझिंग एजंट आहे दादा. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय? बाहेर ऑक्सिजन पुरवणार. ऑक्सिजन पुरवणार याचा अर्थ ते ऑक्सिडेंट आहे. ओके, अल्कोहोलला ते काय करतात? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतात. एक लक्षात घ्या, अल्कोहोलला ते कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतात, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. त्यानंतर रॅसिडिटी. आता रॅसिडिटी म्हणजे काय झालं? रॅसिडिटी जो आहे तो गिव्ह रिझन साठी आलेला प्रश्न. डेफिनेशन तर करा तुम्ही, पण गिव्ह रिझन साठी सुद्धा त्याचं थोडस लक्षात ठेवा की गिव्ह रिझनला जर प्रश्न आला तरी तो करता आला पाहिजे. ओके, नेक्स्ट खाली एक्सरसाइज आली इम्पॉर्टंट आहे. बघा जे प्रश्न मी सांगितले, सहावा, सातवा, आठवा, नववा कंपल्सरी करायचं आहे तुम्हाला. एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक ओळखता आली पाहिजे. ही गडबड करू नका, हे सगळं करा, बॅलन्सिंग करा, आयडेंटिफाय करा. शेवटी झोपताना हे सगळं बघून झोपा वाटलं असतं. थर्ड लेसन हे सगळे, थर्ड लेसन संपूर्ण डायग्रामॅटिक बेस. ओके, त्यानंतर जाऊया आपल्या फोर्थ इलेक्ट्रिक करंट. आता फोर्थ इलेक्ट्रिक करंटवर जर गेलो आपण तर त्याच्यामध्ये बघा, टेक्स्टबुक मध्ये जर बघितलं, बघा ही कोरोनियनची ऍक्टिव्हिटी होती. ओके, जर फोर्थ लेसनवर मी गेलो तर फोर्थ लेसनवर सगळ्यात महत्वाचं बघा, पहिली गोष्ट म्हणजे जी आहे की हे फॉर्म्युले सगळे व्यवस्थित करा, प्रॉपर फॉर्म्युले करा. हे फॉर्म्युले जे आहे तुम्हाला थोडेसे न्युमेरिकल बोलतील ना. बघा पहिला फॉर्म्युला मी सांगेल की हा करा, दुसरा खाली गेल्यानंतर बघा हा करा. दोन फॉर्म्युले म्हणजे एक सहावा आणि एक दोन, याच्यावरून तुम्हाला न्युमेरिकल येणार. सहाव्या आणि दोन खाली गेल्यानंतर इथं बघा, इथं तुम्हाला एक निक्रोम, निक्रोमचे एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचे जे आपण हिट कुकरमध्ये वापरतो, आणि एक टंगस्टनच तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर खाली गेल्यानंतर हे कन्वर्जन, 1 kW hour हे कन्वर्जन काय हे लक्षात ठेवायचं. फोटो बघून जा, याला कॉइल्ड कॉइल बोलतो आणि याला कॉइल बोलतो. ही सॉलेनॉइड टाईप आहे, नाहीतर ते पेपरला परत तुम्ही क्वेश्चन दोन्ही सेमच आहे. त्यानंतर एमसीबी, सगळ्यांना माहिती एमसीबी काय, फोटो बघून जा, कारण ते एक्सरसाइज मध्ये पण आहे. ओके, ठीक आहे, आपण आता जरा तिकडे जाऊ, सगळे रूल्स आणि ते केलेत मी तिकडे. अनालिसिस मध्ये जाऊ, 24 साठी काय इम्पॉर्टंट. सो सगळ्यात पहिलं इथं आले गिव्ह रिझन आहे. सगळ्यात पहिलं हे गिव्ह रिझन, निक्रोमचं गिव्ह रिझन आहे. सो गिव्ह रिझन वर जरा थोडस लक्ष द्या. खालचं पण गिव्ह रिझन, हे तिन्ही पण गिव्ह रिझन, ह्या लेसनचे हे तीन गिव्ह रिझन फार इम्पॉर्टंट आहे. सो तिन्ही गिव्ह रिझन वर थोडस आज लक्ष द्या. त्याच्यानंतर याचे फोटो दिलेत, याचे युजेस लिहिता आले पाहिजे सगळ्यांना. आता सांगतो याचे युजेस लिहिता आले पाहिजे. ओके, युजेस नाव पण माहित पाहिजे की नक्की काय नाव त्याचं. ओके, फॉर्म्युला मी सांगितल्या मगाशी, फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे जर तुम्हाला जूल्स लॉ आला. ओके, जूल्स लॉ पेटिंग. ओके, तर इथून त्याचा आन्सर आहे बघा, जूल्स लॉ पेटिंग. ओके, आय स्क्वेअर आर टी. आता हा प्रश्न आलाय बघा, हा प्रश्न मॅग्नेटिक कॉइलचा प्रश्न आलेला आहे. डायरेक्टली शेवटच्या प्रश्नात आलाय, म्हणजे खूप आय एम पी आहे टॉपिक सध्या. सो व्हॉट विल हॅपन वेन की इज क्लोज, व्हॉट विल हॅपन वेन की इज ओपन, व्हॉट विल हॅपन इफ द करंट इज पास कंटिन्युअसली थ्रू कॉइल आय. ओके, कॉइल आय म्हणजे फर्स्ट कॉइल, सॉरी आय नाही, ते रोमन नंबर आहे. ओके, सो हे बघा, हे असे प्रश्न तुम्हाला येणार आहे. सो थोडस याच्यावरती करा, मी हा प्रश्न टाकलाय जेणेकरून तुमचं थोडस मेकआउट होईल. ओके, इथं हे सांगितलं खाली तुम्हाला, किलो वॅटचं कन्वर्जन जूल्स मध्ये, हे जूल्स आहे इथं लक्षात ठेवा, आणि इथं किलो वॅट आवर आहे. ओके, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंटचा, मॅग्नेटिक निडलचा एक प्रश्न आलेला आहे. सो मॅग्नेटिक निडल जिथं असेल, हे हा डायग्राम जिथं असेल त्याच्या आजूबाजूला पॅसेज किंवा या रिगार्डिंग जे क्वेश्चन आहेत ते करण्याचा प्रयत्न जरा तुम्ही प्रॉपरली करा. क्वेश्चन वर थोडस लक्ष जास्त द्या तुम्ही. ओके, राईट हँड समरूल करायचंय, सगळे आय एम पी आता मी टाकत चाललो, राईट हँड समरूल करायचंय. आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्या, नेमिंग खूप महत्वाचं आहे. हे जे प्रश्न आहेत नेमिंग, नेमिंग नेमिंग फार महत्वाचे. नेमिंग हे बघा, हे काय आहे, नेमिंग फार महत्वाचे, नाही तर परत प्रॉब्लेम. हे सोलेनॉइड आहे, याचं पण नेमिंग फार महत्वाची. हे एक बार मॅग्नेट सारखं काम करतं. बार मॅग्नेट तुम्हाला जर आलं की फंक्शनिंग कसं आहे त्याचं, खाली हे वाचा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट पासिंग थ्रू सोलेनॉइड कॉइल, त्याचं स्ट्रक्चर कधी कधी काढायला येईल, दोन्ही स्ट्रक्चर कडे लक्ष असलं पाहिजे. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, हे माहिती तुम्हाला आता मी दाखवलं होतं, हे तीन भरायला येणार, असे तीन बॉक्सेस भरायला येतात. ओके, डायग्राम येतं बरोबर. तसंच तुमचं इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक मोटर आणि जनरेटर हायली इम्पॉर्टंट टॉपिक आहे. काही येऊ शकतं, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, बिर्किंग सगळं पहिलंच मी सांगतोय. त्यानंतर तुम्हाला करेक्ट हे जे डायग्राम देणार, हा डायग्राम देणार करेक्ट करायला लावणार, म्हणजे ते चुकीचा देणार आणि तुम्हाला सांगा करेक्शन करा. काय सांगा ना, करेक्शन करा. मग करेक्शन करण्यासाठी तुम्हाला त्याचा प्रॉपर डायग्राम माहीत असला पाहिजे. जर तुम्हाला प्रॉपर डायग्राम माहीत नसेल तर तुम्ही करेक्शन करू शकत नाही. जसं देणार की करेक्ट करेक्ट दॅम अकॉर्डिंग टू द गिव्हन हे. ओके, फ्लेमिंग राईट हँड रूल, लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल दोन्ही बघा व्यवस्थित. बघा इथे अल्टरनेटिंग करंट, डायरेक्ट करंट, तसंच एसी जनरेटर, एसी जनरेटर आणि डीसी जनरेटरचा डिफरन्स हे खूप महत्वाचे. ओके, जनरेटर, ओके ओके, एसी जनरेटर आणि डीसी जनरेटरचा तुम्हाला डिफरन्स करायचा. ओके, इलेक्ट्रिक जनरेटर तसं सेम, करेक्शन बिरेक्शन ते सगळं. ओके, आता हीट, हीट मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती, ग्राफ फार इम्पॉर्टंट. सो टेम्परेचर, टाइमची ग्राफ, दोन तीन ग्राफ आहे.
त्याच्यानंतर लॅटिनिट ऑफ फ्युजन वर थोडस लक्ष द्यायचं, वेपरायझेशन वर लक्ष द्यायचं, त्या डेफिनेशन करायचे. रेग्युलेशन वर गिब्रिसन एक आलं होतं, गिब्रिसन रिगार्डिंग त्याला बघा कॉन्सेप्ट व्यवस्थित बघा, प्रेशर अप्लाय केल्यानंतर हा आईस मेल्ट होतो हे लक्षात घ्या. हा कॉन्सेप्ट जो आहे तो प्रेशर रिलेटेड आहे, प्रेशर रिलेटेड आहे. त्या लाद्यांवरती प्रेशर बसतो, प्रेशर बसल्यानंतर त्या लाद्यांचं दोन विभाजन होतं, दोन विभाजन झाल्यानंतर बऱ्यापैकी काय होतं की ते वेगळे होतं. ओके, सो दिस इज बिकॉज ऑफ युअर प्रेशर. अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर सगळ्यांना माहिती आहे, अनॉमलस बिहेवियर 0 to 4. आणि हे लक्षात घ्या, मला एक आता एक डाऊट आलाय का, म्हणजे एका स्टुडंटने विचारला की हे फक्त हीटच्या केसमध्ये होतं का. हो बाळा, हे फक्त हिटिंगच्या केसमध्ये होतं, हीट करावं लागतं. 0 to 4 काय करायचं, तुम्हाला हीट करायचं. आलं लक्षात, ते कन्फ्युज होऊ नका. सो तुम्ही कन्फ्युज होऊ नका त्या रिगार्डिंग. ओके, आलं लक्षात. आणि त्यानंतर ग्राफ अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, टेम्परेचर आणि त्याचा होप सेपरेटस डायग्राम, तो यूज कशासाठी करतो होप सेपरेटस, ते हे दोन डायग्राम आले जे आईस लेअर एक्वॅटिकचा वरती आईस लेअर असतो खाली होतो, हे गिब्रिसन साठी मी टाकलेलं आहे. ओके, त्यानंतर खाली आल्यानंतर हा पेज तर इम्पॉर्टंट आहे. कोणता पेज माहिती का, 66. या लेसनचा 66 नंबर फार इम्पॉर्टंट आहे. पेज 66 अतिशय आयएमपी पेज आहे, ड्यू पॉइंट आणि ह्युमिडिटी. सो ड्यू पॉइंट आणि ह्युमिडिटीचं पेज करायचे म्हणजे करायचं आहे. काही झालं तरी सगळं करायचं आहे. युनिट, एस आय युनिट सगळं पार, ऍब्सोल्यूट इथे शब्द आहे ऍब्सोल्यूट, हे सगळं पार. म्हणजे कन्फ्युज होऊ नका, खूप काही या पेज मध्ये. 66 वर मी काही सांगणार नाही, भरपूर काय सांगायला सांगितलं की खूप काही गोष्टी करा. बघा इथे केजी मीटर क्यूब आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे, त्यानंतर ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी आहे, त्यानंतर ड्यू पॉइंट टेम्परेचर आहे, त्यानंतर ह्युमिडिटी आहे. ओके, असे भरपूर याच्यावरून प्रश्न आले. रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा एक फॉर्म्युला आहे, तू पण थोडस लक्षात ठेवा. ओके, सो 66 पेजला इग्नोर करू नका. खूप आयएमपी आहे पाचव्या धड्यातला तो पेज. ओके, आता इथं आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं हे गिव्हरिझनचा पाठ आहे का, हा पॅराग्राफ तुमचा गिव्हरिझनचा पाठ आहे. फक्त वाचून जा, मराठीतून समजून जा, तुम्हाला ते गिव्हरिझन ऑटोमॅटिकली लिहिता येणार, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. ओके, द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲट द ड्यू पॉइंट 100%. इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60%, वी फील एअर इज ह्युमिड. हे माहित असलं पाहिजे. 60% जर ह्युमिडिटी तुमची जास्त असेल तर तुम्हाला ह्युमिड जरा वातावरण खूप चांगलं वाटेल. आणि जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60% कमी असेल, लेस, तर समजून जायचं की बाबा खूप ऊन आहे, ड्राय, खूप कोरडी हवा आहे. ओके, बऱ्यापैकी तुम्ही बाहेर निघणार नाही. म्हणजे बोलतात ना, तो क्लायमेट जे आहे ते तुमच्यासाठी चांगलं नसणार. युनिट ऑफ हीट सीजीएस माहीत असलं पाहिजे. कन्वर्जन बघा, कन्वर्जन खूप महत्वाचं आहे. कन्वर्जन उलट करू नका फक्त. 1 joule 4.8 कॅलरी. ओके, डायग्राम रिलेटेड तुम्हाला माहिती, खूप व्हेरियस क्वेश्चन येतात, ते व्हेरियस क्वेश्चन कडे लक्ष असलं पाहिजे. ओके, हे आयर्न का खाली जाते, कॉपरस का जाते, खाली का जाते, या सगळ्या आन्सर्स मध्ये एक कॉन्सेप्ट खूप महत्वाचा आहे, जो आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, सो सगळ्यात महत्वाचं बघा, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी हायली इम्पॉर्टंट. ओके, डेफिनेशन दिलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला इथं तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, वॉटर पॅराफिनचं जरा थोडंसं लक्षात ठेवा. वॉटर किती आयन, म्हणजे असे रफली लक्षात ठेवा की किती काय. हे तुमचा एक्सचेंज आहे, हीट एक्सचेंज ऑफ फेनॉमेना आहे. सो हीट एक्सचेंज ऑफ फेनॉमेना लक्षात ठेवला पाहिजे, कुठून हीट वाहते कुठे हे ठेवा लक्षात. ओके, सॉल्ट एक्झाम्पल मध्ये हा फॉर्म्युला, ओके, जो आहे हीट गेन आणि हीट लॉस चा सेम फॉर्म्युला आहे. हीट गेन आणि हीट लॉस, हीट गेन आणि हीट लॉस चा सेम फॉर्म्युला आहे. सो अजिबात कन्फ्युज होऊ नका त्यामध्ये. आता सिक्स क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे माहित पाहिजे हा कोणता आहे, हा इन्सिडेंट रे. परत एकदा रिव्हिजन करून सांगतोय सगळ्यांना, इन्सिडेंट रे हा तुमचा रिफ्रॅक्टेड रे, रिफ्रॅक्टेड लिहितो परत वाटतं सर, रिफ्रॅक्टेड रे आहे. हा तुमचा इमर्जंट रे आहे हे विचारलं जातो तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला हा अँगल विचारला जातो, हा इन्सिडेंट अँगल आहे, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे, हा अँगल ऑफ इमर्जन्स आहे. ओके, ह्या 6 गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. खाली गेल्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर्म्युला, स्नेल्स लॉ, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स करायचं आहे, डेफिनेशन प्रॉपर करायची आणि न्युमेरिकल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सॉल्ट एक्झाम्पल मध्ये न्युमेरिकल करायला विसरायचं नाही, न्युमेरिकल हायली इम्पॉर्टंट. ज्या ज्या गोष्टींचा न्युमेरिकल मी बघायला सांगतोय तेवढ्या बघून जा. फॉर्म्युला लिहिला तरी अर्धा एक मार्क भेटणार म्हणजे भेटणार, एक मार्क तर हायच आहे त्याला. ओके, आणि मॅथ्स फॉलिंगसाठी एअर, आईस, वॉटर, हे म्हणजे हे तर येतच राहतात. एअर, वॉइस, वॉटर, डायमंड, ओके, रॉक सॉल्ट, त्याच्यानंतर सफायर, ओके, ह्या गोष्टी, बेन्झिन, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू. त्यानंतर जेव्हा रेअर मिडियम मधून डेन्सर मिडियम मध्ये लाईट येते तेव्हा काय होते, बेंड होते. बेंड कुठं, बेंड टुवर्ड्स. जेव्हा डेन्सर मधून रेअर मध्ये जाते, बेंड अवे, लांब जाते, लांब, लेम्ड अवे. ओके, हे बघा, बी ए, बी टी लक्षात ठेवा, बी टी कुठं होते, त्याच्यानंतर बी ए कुठं होते, बा. सो तुम्ही ते पण लक्षात ठेवा, बी टी आणि बी ए. ओके,
नेक्स्ट ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, सनसेट, सनराइज, मिराज, त्याच्यानंतर तुमचं डिस्पर्जन ऑफ लाईट. ओके, डिस्पर्जन ऑफ लाईट मध्ये एक इलिस्ट अँगल आणि तो अँगल लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. हे जे आहे ना, ही दोन पानं या लेसन मध्ये जाताना बघून जा, किंवा ह्या दोन याच्यामध्ये खूप काही कॉन्सेप्ट जे आहेत ते बोलतात ना आपण दुर्लक्ष करतो पण ते येण्यासारखे. हॉरायझॉनचा प्रश्न एक आहे की तुम्हाला सन लालच का दिसतो. ओके, व्हाय देर इज अ रेड कलर ऑर सॅफ्रॉन कलर व्हाइल सनसेट. सॅफ्रॉन कलर म्हणजे थोडासा ऑरेंजिश कलर का होतो स्कायचा. सो व्हाय इट इज हॅपनिंग, बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन इट इज हॅपनिंग. सो यू शुड, ह्या जनरली गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. ओके, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स आन्सर बऱ्यापैकी पाठ असते. वेव्हलेंथ इथं सगळ्यांनी करून जायची. 1 नॅनोमीटर किती आहे हे माहित असलं पाहिजे. ओके, रेडची किती आहे, व्हायलेटची किती आहे, कमी कोणाची आहे, बेंड कोण जास्त होते. ओके, बेंडिंग ऑफ लाईट इथे मी देतो वाटलं असतं. बेंडिंग ऑफ लाईट कोणाची जास्त आहे. ओके, सो जेणेकरून अँगल ज्याचा कोणाचा बारीक आहे कोणाचा मोठा आहे हे माहित असलं पाहिजे. ओके, सो यावरती जरा थोडस लक्ष आपलं द्या. ओके, अजून त्याच्यामध्ये करण्यासारखं ऑर्डर जी आहे ती ऑर्डर बघा उलटी येईल, नाही तर ते रिव्ह्यूअर लिहून येईल. तर बघा इथं इथं ऑर्डर जी आहे, दिस कलर्स अपियर इन द फॉलोइंग ऑर्डर. ऑर्डर बघा, नाहीतर ते उलट द्याल परत. नाहीतर दादा ऑर्डर बोललाय तू रेड पासून सुरुवात केली आम्ही पेपरला. ऑर्डर म्हणजे त्याच्यानंतर त्याच्यानंतर असतो. ओके, सो ऑर्डर जी खालून आहे, खालून ऑर्डर चालू. ओके, डिस्पर्जन ऑफ लाईट आहे. ओके, त्याच्यानंतर पार्शियल इंटरनल रिफ्लेक्शन, याच्यामध्ये क्रिटिकल अँगल करायचंय. क्रिटिकल अँगल, ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर इथं हे पण लक्षात ठेवा की याचं नेमिंग नेमिंग माहित असलं पाहिजे ना. सो नेमिंग वर थोडासा फोकस तुमचा असू द्या. नेमिंग माहित असलं पाहिजे, कारण नेमिंग नसेल तर मग ते प्रॉब्लेम होईल. लाईट सोर्स हे पण, हे तीन नावं लिहावलं, लाइट रे, वॉटर ड्रॉपलेट. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती याच्यामध्ये काय काय होतं, रिफ्रॅक्शन होतं, डिस्पर्जन होतं आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. सो हे माहित असलं रेनबो प्रोडक्शन. आता बघा हा प्रश्न आला, याच्यात मध्ये त्यांनी सांगितले की त्यांनी रिफ्लेक्ट इंडेक्स दिलेला आपला तो टेबल जो आहे टेबलमधला तो सेम आलेला आहे. बघा कसा प्रश्न आलाय तो, बघा प्रश्न कसा आलाय ते बघा. त्यांनी सांगितलं की ते सगळे रिफ्रॅक्ट इंडेक्स दिले. पहिले दिले अरेंज द फॉलोइंग सबस्टेन्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू द रेअर. डेन्सर कोणता असणार आहे, काय कोणता असणार आहे, डेन्सर सबस्टेन्स कोणता असणार आहे. तर रिफ्रॅक्ट इंडेक्स त्याचा जास्त तो काय असणार आहे, डेन्सर. हे माहित, हे तर कळलं पाहिजे त्या टेबलवरून की बाबा कोणाला डेन्सर घ्यायचं. ओके, फ्रॉम अबाव मेन्शन द मोस्ट रेअर आणि मोस्ट डेन्सर. मोस्ट डेन्सर कोणता आहे, मोस्ट रेअर कोणता आहे. रिफ्रॅक्ट इंडेक्स ज्याची सगळ्यात कमी तो रेअर आहे, तो रेअर मीडियम आहे. ज्याचा रिफ्लेक्ट इंडेक्स मोठा, म्हणजे दादा काय म्हणतो नाही समजलं मला. रिफ्लेक्ट इंडेक्स बळा ज्याचा मोठा तो डेन्सर असतो, रिफ्रॅक्ट इंडेक्स ज्याचा लहान तो रेअर असतो. याला ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन, व्हॉट विल हॅपन टू द पाथ ऑफ द लाईट व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम क्राउन ग्लास आणि डेन्सर प्लेट. आता बघा हे जे प्रश्न आहे का, हे त्या तीन याच्यावर अवलंबून. जर वरतून डेन्सर असेल तर रेअर मध्ये का होणार, रेअर असेल तर डेन्सर मध्ये का होणार, हे जे आहेत ना तिन्ही प्रश्न वरच्या ह्या कॉन्सेप्टवर अवलंबून तुमच्या. हे बघा म्हणजे हा बघा, हा जो प्रश्न आहे हा डायरेक्टली नाही आला, हा प्रश्न डायरेक्टली आलेला नाहीये, हा प्रश्न इनडायरेक्टली आलेला आहे. आणि इनडायरेक्टली किती मार्क आला, हा डायरेक्ट, हा इनडायरेक्टली डायरेक्ट आलाय 3 मार्काला. म्हणजे 3 प्रश्न एक एक मार्क, तीन मार्कला टाकून. सो ही चूक आपण करतो की आपल्याला वाटतं ते नाहीये ती आणि हा प्रश्न बाहेरून आला असं नाहीये, तो तिथूनच आलाय. फक्त प्रॉब्लेम हा झालाय की तुम्हाला तो कुठे वापरायचा हे समजलं नव्हतं. ओके, आता जाऊया आपण आपल्या 7th लेसन मध्ये. ओके, आता 7th लेसनचं जर तुम्हाला सांगितलं, 7th लेसन मध्ये टेक्स्टबुक मध्ये खूप आयएमपी आहे, खूप आधी मी सांगत आलेल्या गोष्टी आहे या. ओके, सो जरा त्या गोष्टी थोड्याशा तुम्ही लक्ष द्याव्या. 6th लेसन मध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये लेसन मध्ये मला काही सांगायची मला आवश्यकता वाटत नाही, कारण ते मी क्लिअरली सांगितले तुम्हाला. क्वेश्चन्स चे पण पुरावे दिलेत की त्या गोष्टीवर तुम्ही थोडस लक्ष द्या. एक्सरसाइज मध्ये सगळ्यात महत्वाचं की हा एक्सरसाइज मध्ये बघा हे न्यूमेरिकल करा दोन्ही पण. 6व्या आता 7व्या धड्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे जे रूल्स आहे, हे रूल्स आहे ते सगळ्यात महत्वाचं की पहिला रूल, दुसरा रूल, तिसरा रूल, हे कॉन्वेक्स लेन्सचे रूल्स आहे ते बघा. टेबल आयएमपी टेबल, आयएमपी टेबल, आयएमपी आयएमपी म्हणजे ते ब्लँक्स जे आहेत ते फिल करायला येतील. ब्लँक्स जे आहेत ते तुम्हाला काय करायला येतील, फिल करायला येतील. ओके, आणि बऱ्यापैकी तुम्हाला एम्प्टी बॉक्सेस आहे ते पण फिल करायला येतील. कधी कधी तुम्हाला टेबलवरून तुम्हाला ते एक मार्क विचारतील की पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट इन्फिनिटी, तर त्याचा पोझिशन ऑफ इमेज काय असेल,
ओके. सो बऱ्यापैकी ही गोष्ट तुम्हाला ते जाणवतील. ओके. सो जर इन्फिनिटीला आता फोकसला बनणार, पॉइंट इमेज बनणार, रियल बनणार, इन्वर्टेड बनणार, हे हे. ओके. सो हा टेबल करायचा आहे, आय एम पी टेबल आहे. हा टेबल जो आहे तो आहे कॉन्वेक्स लेन्सचा. तो काही करून कॉन्वेक्स लेन्सचा टेबल करायचा म्हणजे करायचं. हा कसा करायचा येणार, त्याची ट्रिक लावा, काय करायचं करा, व्हर्च्युअल आणि इरेक्ट कुठं म्हणजे बघा. असं पण येईल की बघा नेचर ऑफ इमेज व्हर्च्युअल आणि इरेक्ट आहे तर पोझिशन सांगा कुठे आहे नक्की. काही येऊ शकतं याच्यामध्ये. सो थोडंसं कन्फ्युज नव्हता या टेबल पूर्णपणे हे करा. साईन कन्व्हेक्शन करायचंय. साईन्स खूप सोपे आहेत बाळांनो. वरती प्लस, खाली मायनस, या साईडला प्लस, त्या साईडला, या साईडला मायनस, त्या साईडला प्लस, हे खूप सोपं आहे. या साईडला मायनस, त्या साईडला प्लस. ओके. सो हे खूप सोपं आहे. हे पहिलं बघा. याच्यावरून सगळ्यात महत्वाचं इथं हे ग्रीन कलरचा बॉक्स लेन्स फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवा. लेन्स फॉर्म्युला तुमचा मायनस आहे का. आता इथं अकॉर्डिंग पहिला पॉईंट एक, पहिला पॉईंट हा, दुसरा पॉईंट हा, तिसरा पॉईंट हा, चौथा हा, पाचवा, हे खूप महत्वाचं आहे. हे साईन कन्व्हेक्शनचं उत्तर आहे, 3 मार्काचं उत्तर आहे. डेफिनेटली येणारा प्रश्न आहे हा. डेफिनेटली म्हणजे डेफिनेटली म्हणजे कसं माहिती का, हे प्रश्न येतात की बाबा तुमच्या विद्यार्थी संघ, तुमच्या शाळेमधला जो आहे त्याच्यामध्ये 6 जण असे. स्पेक्टॅकलचा प्रश्न माहित असेल ना तुम्हाला, स्पेक्टॅकल्स वाला. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल पॉझिटिव्ह. आता बघा, कॉन्व्हेक्स लेन्सची पॉवर पॉझिटिव्ह असते, कॉन्केव्हची निगेटिव्ह असते. एक लक्षात घ्या, कॉन्व्हेक्सची पॉवर जी असते ती काय असते, पॉझिटिव्ह असते, आणि कॉन्केव्हची निगेटिव्ह असते. ओके. तुम्हाला तेच प्रश्न पडतो की काय होतं. ओके. आता जर तुम्हाला प्लस दिले, आता समजा त्यांनी दिलं की एखादी मुलगी प्लस, मुलगा एक प्लस 2.5 त्याचा पॉवर आहे, मग तो चष्मा कोणत्या लेन्सचा वापरतो, तो चष्मा बाळांनो कॉन्व्हेक्स लेन्सचा वापरतोय. हे तुम्हाला समजून घ्यायचंय ना. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या तर होणार आहे ना, नाहीतर काय त्याचा उपयोग नाही होणार. ओके. सेकंड आलं लक्षात, हे तुम्हाला स्वतः जस्टिफाय करायचंय. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला पॉवर वरून तुम्हाला फोकल लेन काढता आले, पॉवर वरून तुम्हाला फोकल लेन काढता आली, हा फॉर्म्युला आहे. डायप्टर जसे युनिट आहे हे लक्षात ठेवा. मॅग्निफिकेशनचे 2 फॉर्म्युले आहेत. आता तुम्हाला मॅग्निफिकेशन विचारतील. सो मॅग्निफिकेशन विचारण्याच्या टायमाला तुम्हाला हा प्रॉब्लेम नको की बाबा 2 फॉर्म्युले होते, कोणता वापरायचा, कोणता वापरायचा म्हणजे हा तुमच्या हाईट साठी बाळांना फॉर्म्युला. जर हाईट दिली असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, आणि जर डिस्टन्स दिला असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. कन्फ्युज होण्याची काही जाऊ शकता नाहीये. ओके. पॉवरला तर फोकल लेन लागतं, पण एक लक्षात घ्या, हा फोकल लेन जर लागतोय तर हा फोकल लेन मीटर मध्ये असला पाहिजे, तेव्हा हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. नाही तर हा फॉर्म्युला हात ना घालू, कारण तुम्ही चुकीचा शोधणार. लक्षात येईपर्यंत त्याच्यानंतर बघा, पॉवर ऍड करू शकतो आपण. हे लक्षात घ्या, पॉवर ऍड करण्यासाठी गोष्ट आहे. पॉवर ही ऍड होते. ओके. हे थोडस चुकीचं होऊ नका. फोकल लेन अशी ऍड होते, नाही तर तुम्ही फोकल लेन तुम्हाला 10 मीटर 20 मीटर तुम्हाला ऍड करा, तुम्ही बोलशा ना 10 आणि 20 30 मीटर झालं, असं होत नाही. 10 + 20 = 30 होत नाही. त्याला फॉर्म्युला आहे ऍडिशन ऑफ फोकल लेन्थला. ओके. हे लक्षात घ्या. आणि पॉवर डायरेक्टली ऍड होते. इथं घ्या लक्षात, पॉवर डायरेक्टली ऍड होते. इफेक्टिव्ह पॉवर डायरेक्टली ऍड होते. 10 + 20 = 30 होणार आहे इथं. इथं 10 + 20 = 30 होणार आहे. ओके. हे लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर आपलं सगळ्यात महत्वाचं ह्युमन आय. ह्युमन आय तर फार हायली इम्पॉर्टंट टॉपिक बोलतात ना, पण तो लिहायला कधी येत नाही. म्हणजे एवढं सगळं तुम्हाला 5, 7, 8, 15, 20 पॉईंट तुम्हाला येणार नाही लिहायला. ओके. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की एवढे सगळे पॉईंट लिहायला येणार नाही. तुम्हाला हे सगळे पॉईंट कसे येणार आहे, तर हे सगळे पॉईंट तुम्हाला बऱ्यापैकी बोलतात ना की बऱ्यापैकी तुम्हाला तिथे विचारणार की पहिलं इंटर केली लाईट, अमाऊंट ऑफ इन्सिडेंट लाईट रिफ्लेक्टेड इनसाईड द आय ऍट आउटर सर्फेस कोणाची, इथे कॉर्निया आहे. डार्क आणि फ्लेशेस पेन आय मध्ये कोणती, इथे कॉर्निया आहे. ओके. बिहाइंड द कॉर्निया जी आहे ती आयरिस आहे. हे तुम्हाला असलं पाहिजे. कलर जे आहे, कलर द कलर ऑफ द आयरिस इज डिफरंट. कलर कोणाकोणाचा वेगळा असतो, आयरिसचा वेगळा असतो. समजलं. अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न करायचे. तुम्हाला प्रॉपरली हे नाही येणार आहे. कदाचित हा तुम्हाला ही नावं लिहायला येतील, मग तुम्ही काय करणार माहिती का, डायग्रामची प्रॅक्टिस करणार, नावं विसरून जाणार. सो नावं विसरून नाही जायची. ही नावं जी आहे ती नावं प्रॉपरली लक्षात ठेव की नावं कशाला दिलेली. कारण प्रॉब्लेम काय होतो, आपण कधी कधी या प्रॉब्लेम मध्ये राहतो की बऱ्यापैकी गोष्ट आपण करतो, पण ते बेसिकली ज्या गोष्टी आहेत बेस जो असतो तो बेसच नाही करत. इथं 25 सेंटीमीटर जे आहे ते करायचे. मी आता जिथे जिथे सांगतो, आय बॉलचं डायमीटर लक्षात ठेवा 2.4 सेंटीमीटर, हेल्दी आय 2 सेंटीमीटर, मायोपिया बघा इथं रिझन आहे. हे बघा, हे आणि हा डायग्राम करायचं. मी जिथे सर्कल करतोय ते करा. हे रिझन डायग्राम करेक्टेड आहे. हे बघा, हे सगळं वाचून जायचं. करेक्शन आयचा डायग्राम वेगळा आहे, हायपरमेट्रिक आयचा डायग्राम वेगळा. मी तुम्हाला हे सांगतोय, त्यांनी जर मायोपिक आयचा डायग्राम विचारला तर कोणता काढायचा आहे, हे कन्फ्युज नका होऊ तिघांमध्ये. मधला काढायचा आहे, मधला बाळा. दिस वन यू हॅव टू ड्रॉ इन युअर पेपर. तुम्हाला जर हायपरमेट्रोपिक आयचं जर विचारला, सॉरी, सो तुम्हाला हा डायग्राम काढायचा. ओके. सो हे कधी समजतं बऱ्यापैकी, जेव्हा आपण
जेव्हा आपण बऱ्यापैकी काय करतो की आपण सगळं करतो पण बेस जो असतो ना एकदम डिटेल मध्ये जी गोष्ट फोटोज वर डिटेल मध्ये बघायचं असतो ना ती गोष्ट आपण करत नाही. ओके, परत बायोपिया माहिती दोन्ही पण होतात. ओके, त्यानंतर युजेस, युजेस फॉर हायली हायली युजेस जे आहे ते दोघांचे करायचे. मी आता सांगतो युजेस जे आहे ते कॉन्व्हेक्सचे पण करायचे आणि युजेस जे आहे ते कॉन्केव्हचे पण करायचे. युजेस जे आहे ते कॉन्व्हेक्सचे पण करायचे आणि युजेस कॉन्केव्हचे पण करायचे. ओके, सो दोघांचे पण तुम्हाला बऱ्यापैकी करायचे. नेक्स्ट डायग्राम्स वर या, डायग्राम्स वर हे करा. सिम्पल मायक्रोस्कोप मध्ये एक लेन्स वापरतात, कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये दोन वापरतात, एक ऑब्जेक्टिव्ह लेन्स असते एक आयपीस असतो. हे नाव नाही माहिती आपल्याला, आपण फक्त एवढंच केलंय की दोन लेन्स माहित असतात. आपण बऱ्यापैकी एक गोष्ट नाही समजून घेतली की किती लेन्स लेन्स असून फायदा नाही, त्याची नावं तुम्हाला माहित असले पाहिजे. टेलिस्कोपचे तुम्हाला प्रकार माहित असले पाहिजे, ते काय करतं हे तुम्हाला हे पण माहित पाहिजे. आता तुम्हाला जर असा प्रश्न आला की मिरर आणि लेन्स असा कोणता टेलिस्कोप वापरतो, रिफ्लेक्टिंग वापरतो बाळांना, आणि फक्त लेन्स कोणता टेलिस्कोप वापरतो, रिफ्रॅक्टिंग वापरतो. ओके, सो ही गोष्ट तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे. पर्सिस्टन्स ऑफ विजन मध्ये हा हे करा, तुम्ही युजेस करा. तुम्हाला रॉड आणि कोन सेल्स बद्दल भरपूर वेळा सांगतो मी, याच्यावर थोडस फोकस असला पाहिजे ना का, रॉड आणि कोनवर. ओके, नेक्स्ट न्युमेरिकल वर थोडस लक्ष द्या, कोणते कोणते करायचे. तर पॉवर वाला करायचं असेल न्युमेरिकल मध्ये एक लक्षात घ्या, पॉवर वाला फोकल लेंथ वाला कराच, पॉवर वाला एक करा आणि एक सॉल्ड एक्झाम्पल मधला हा करा. एक्सरसाइज मधला येईल का, आता एक्सरसाइज मधला सांगतो म्हणजे ते एक सारखेच सगळे. हा एक करून टाका, रिअल येतो सांगा, हा एक करा करा. ओके, सिम्पल मायक्रोस्कोप्स आर इज यूज बाय वॉच पेपर्स, गिव्ह रिझन वर लक्ष द्या एक तेवढं, आणि हे डिस्टिंग्विश बिटवीन वर लक्ष द्या. ओके, ते तर आधीच झालंय तुमचं, फार साइडनेस आणि इनर साइडनेस, फक्त कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्वेक्स लेन्सचा डिफरन्स एकदा बघून सोपा आहे करून जा. ओके, आता जर अनालिसिस बघितले आपण की सातव्या धड्यामध्ये काय काय करायचं, बघा सिम्पल मायक्रोस्कोप वॉच पेपर मग असे सांगितले, हे न्युमेरिकल मी सांगितलं, डिटरमाइन द पोझिशन यू कॅनॉट एन्जॉय हे पण गिव्ह रिझन आहे. ड्रॉ नीट लेवल डायग्राम युझिंग कन्स्ट्रक्शन, बघा नीट लेवल डायग्राम, डायग्राम ड्रॉ करायला ह्युमन आहे. आज रात्री जो व्हिडिओ बघतात तो प्रॅक्टिस करा प्रॉपरली. ओके, आणि पुन्हा एकदा की सगळ्यात महत्वाचं स्पोकन इंग्लिशची बॅच आपली चालू होती एसएससीच्या एक्झाम नंतर लगेच. ओके, सो लगेच एनरोल करा, दहा दहा प्रत्येक म्हणजे दोन्ही लोकेशनला आपण 10 ते 15 सीट्स अवेलेबल आहे आपल्याकडे आणि तेवढेच घेणार आहोत आपण. फक्त एक चांगली ऑफर जी आहे स्पोकन इंग्लिश सोबत, तुमचं गणित म्हणजे जे सीईटी जे जेडब्ल्यू किंवा नीटला जाणारे भविष्यात मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी त्यांच्यासाठी कॅल्क्युलेशन पास करण्यासाठी आपण मॅथच्या ट्रिक्स त्यांना आत्ताच वेकेशन मध्ये शिकवणार आहे, जेणेकरून त्यांचा बराच फायदा तिथे होईल की एमसीक्यू सोडवताना बऱ्यापैकी ती गोष्ट त्यांना समजून म्हणजे समजून घेता येईल, आलं लक्षात पर्यंत. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि बऱ्यापैकी ती गोष्ट करा. सो वेदिक मॅथ झालं, वेदिक मॅथ तुम्हाला संपूर्णपणे फ्री मध्ये कोर्स भेटतोय, त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्णपणे वेकेशन मध्ये फ्री ट्रीप भेटणार आहे. फ्री ट्रीप संपूर्णपणे फ्री ट्रीप आहे. सो हे पण लक्षात ठेवा की ट्रीप पण फ्री भेटतीय वेदिक मॅथ्स. ओके, जे आहे वेदिक मॅथ जे आहे गणितामध्ये तुम्हाला जर व्यवस्थित व्हायचं असेल तर वेदिक मॅथ झालं, त्यानंतर सगळ्यात मग स्पोकन इंग्लिश, स्पोकन इंग्लिश ओके प्लस प्लस ट्रीप, हे सगळं तुम्हाला जर आता तुम्ही ऑनलाईन ऑनलाईन मधून म्हणजे तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ बघताय आणि तुम्ही जर ऑनलाईन व्हिडिओ बघून तुमचं सीट बुक करत असेल तर हे तुम्हाला 2999 पडणार आहे. सो 2999 ही बॅच लॉन्च होते, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. वेदिक मॅथ्स, स्पोकन इंग्लिश, ट्रीप सगळं तुमचं 299 मध्ये, ट्रीप तुमची फ्री आहे, वेदिक मॅथ्स तुमचं फ्री आहे फ्री. सो ही गोष्ट तुम्ही विसरायची नाही. सो ह्या गोष्टीला थोडस तुम्ही लक्ष द्या. ओके, कारण ही तशी 599 ची आहे पण तुम्हाला डायरेक्टली आज तुम्ही पेपर होईपर्यंत जर बुक करता सीट ऑनलाईन मार्फत तर 50% तुमची फी ऑफ आहे, डायरेक्ट 50% सवलत, त्यातून ट्रीप फ्री. ओके, त्यानंतर खाली जाऊ आपण, मस्तपैकी क्वेश्चन आले लक्षात तुमच्या 7th लेसनचे आले. 8th लेसन आता जर आलं आपण, 8th लेसन तो काय काय करायचं. सो 8th लेसन मध्ये आता सगळ्यात महत्वाचं मी सांगेन तुम्हाला काय काय करायचं. सो सगळ्यात महत्वाचं पूर्ण फोकस जो आहे बघा, इथं ही ऍक्टिव्हिटी आहे आणि इथं बघा हे प्रश्न आहेत. ओके, कलर ऑफ द फ्लेम एक लक्षात घ्या. त्यानंतर खाली आल्यानंतर बघा मेटल विथ वॉटर, वॉटर सोबत कसं होतं म्हणजे रिएक्शन वॉटर सोबत केलं ओएच ऍड होतो हे लक्षात ठेवा. इथं वॉटर सोबत सीए सोबत ओएच ट्वाईस ऍड होतो ते माहित असलं पाहिजे कारण व्हॅलेन्सी दोन आहे त्याची. इथं अल्युमिनियम फेरस आणि झिंक जर सोबत एच टू ऍड होतो तर ओ थ्री ओ म्हणजे फक्त ओ असतो ओएच होत नाही हे माहित असलं पाहिजे. ओके, ही रिएक्टिव्हिटी माहित पाहिजे तुम्हाला सिक्वेन्स. ही ऍक्टिव्हिटी सगळ्यात आयएमपी देतोय मी देतोय ती ऍक्टिव्हिटी मी देणार आहे, टेन्शन नका घेऊ. रिएक्टिव्हिटी सिरीज हायली इम्पॉर्टंट.
कोण कोण कशासोबत रिॲक्ट होतोय माहित असलं पाहिजे. हायली रिॲक्टिव्ह कोण आहे, मॉडरेटली रिॲक्टिव्ह कोण आहे, लेसली रिॲक्टिव्ह कोण आहे, ओके हे करा. खाली आल्यानंतर हे आयोनिक आणि नॉन आयोनिक सांगता आलं पाहिजे. मेटलर्जीची डेफिनेशन. आता हे जे आहे ना डायग्राम, सगळे डायग्रामचे सगळे नावं माहीत पाहिजे. जर नेम नाव लिहायला आलं ना आणि बॉक्स दिले आणि तुम्हाला जर नाही लिहिता आलं मग सांगेन मी. आता फक्त एक लक्षात ठेवा, ही सगळी नावं माहीत असली पाहिजे. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड करायचं आहे, हा अख्खा पॅराग्राफ व्यवस्थित करा, पॅराग्राफ व्यवस्थित करा आणि सगळी नावं व्यवस्थित करा. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, फ्रो फ्लोटिंग, सगळं जे सांगितले ते लिचिंग, लिचिंगची डेफिनेशन प्रॉपरली करा. इथं डेफिनेशन तुम्हाला माहित नसते लिचिंग काय प्रोसेस आहे. आलं लक्षात, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स मध्ये सगळ्यात महत्वाचं एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स मध्ये एक्स्ट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम. ओके, एक्स्ट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम मध्ये पहिली जी टप्पा जो आहे तो आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्साईड ओर, त्याचा ओरचा फॉर्म्युला. त्याच्यामध्ये काय काय 30-70% Al2O3 अल्युमिना बोलतो त्याला. हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्साईड ओर मध्ये बेयर्स आणि हॉल्सची माहिती पाहिजे प्रोसेस नक्की काय. मी परत सांगतोय की या दोन्ही प्रोसेस व्यवस्थित माहीत असल्या पाहिजे. एक्स्ट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम IMP आहे पण पूर्ण टॉपिक लिहायला येणार नाहीये 3-4 मार्कला. त्याच्यामधल्या खूप छोट्या छोट्या गोष्टी येणार आहे. सिलिकाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, फेरिक ऑक्साईडचा, टायटेनियम ऑक्साईडचा, हे सगळ्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले तुमचे पार्ट असले पाहिजे, एक लक्षात घ्या. ओके, त्यानंतर सेकंड इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ अल्युमिना काय होतं, याच्यामध्ये ट्रायोलाइट काय, फ्लुरोस्पार काय, करतं काय, ते असे भरपूर काही प्रश्न आहेत जे आपल्याला माहीत नसतात आणि आपण काय करतो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. हे दुर्लक्ष होता कामा नाही. ओके, सो ह्या गोष्टीवर थोडस तुम्ही बऱ्यापैकी लक्ष द्या. ओके, त्यानंतर एनोड रिएक्शन, कॅथोड रिएक्शन थोडस त्याच्यावर भर द्या. ओके, कारण ही एनोड रिएक्शन, कॅथोड रिएक्शन एकदा आलेली आणि हे सगळे क्रायोलाइट आणि फ्लुरोस्पार SSC 2017-18 पासून प्रश्न येतात, इथे आले नाही पण नंतर येतात. ओके, तर बघा इथं रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन याच्यामध्ये ना ही हे दोन प्रोसेस जे आहेत का हे माहितच नाही काय होते. सो हे कार्बोनेट ओर बद्दल आहे हा जो प्रश्न आहे ना, हा जो पॅराग्राफ आहे ना हा IMP. मी तुम्हाला जिथे IMP लिहितोय ना ती गोष्ट करा, कार्बोनेट ओरचा प्रश्न आहे आणि हा लक्ष देणार नाही सगळे. सगळे अल्युमिनियम एक्स्ट्रॅक्शन करत असणार, कार्बोनेट ओर येऊन जाणार पेपरला. सो रिएक्शन, रोस्टिंगची रिएक्शन, कॅल्सिनेशनची रिएक्शन ही माहीत असली पाहिजे संपूर्ण प्रोसेस. थर्मिट वेल्डिंग खूप वेळा मुलांना सांगितलं की एकदा याच्यावर रिसर्च करा, एकदा सर्च करा, याचा आन्सर बघा थर्मिट वेल्डिंग काय नक्की. कारण थर्मिट वेल्डिंग हे येण्यासारखा प्रश्न. सो थर्मिट वेल्डिंग यूज काय, त्याचा यूज माहित पाहिजे, ऍडव्हान्टेजेस माहित पाहिजे, डिसएडव्हान्टेजेस माहित पाहिजे. ओके, सो हे माहित पाहिजे, चीपर आहे की नाही, स्वस्तात होती की नाही होत, कुठे वापरली जाते, ऍप्लिकेशन काय, त्याचं ऍप्लिकेशन म्हणजे तेच आता युजेस असते पण देतो ऍप्लिकेशन, त्याचा वापर कुठे केला जातो. ओके, या गोष्टींवर थोडस तुम्हाला भर द्यायचं. ओके, खाली गेल्यानंतर हे सगळे हे 4 पॉईंट एकदा थोडेसे बघून जाऊया. हे थोडेसे रस्टिंग वाला प्रोसेस आहे, आयरनची रस्ट कशी, कार्बन डायऑक्साइड, त्याच्यानंतर तुमचं सिल्वर आर्टिकल मध्ये चांदी कोणासोबत रिएक्ट करते आणि अल्युमिनियम कोणासोबत करते. ओके, हे थोडस बघून जा, बाकी नाही. खाली हे तर सगळं मी सांगितलं तुम्हाला, गेट गेट ए बरोबर की नाही असंच काहीतरी होतं ना, गेट ए, येस. सो गेट ए, गेट ए वाटतं. ओके, सो गेट ए मध्ये सगळ्यात महत्वाचं की जे फॉर इज गॅल्वनायझिंग, ए फॉर एनोडायझेशन, टी फॉर टेनिंग, ई फॉर इलेक्ट्रोप्लेटिंग, ए फॉर अजून एक एनोडायझेशन अलॉइंग. ओके, सो असे हे सगळे प्रोसेस आहेत. ओके, हे सगळे जे प्रोसेस आहेत त्यांना आपण बोलतो प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन. ओके, प्रिव्हेन्शन म्हणजे गंज न लागून देण्यासाठी केलेली प्रोसेस आहे. सो गॅल्वनायझिंग मध्ये काय होतं, टिनिंग मध्ये काय होतं, एनोडायझिंग मध्ये काय होतं हे नावं माहित असलं पाहिजे, इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये काय होतं, अलॉइंग मध्ये इथं तुम्ही जात नाही आतमध्ये, इथे फॉर एक्झाम्पल पासून हा जो बॉक्स आहे हा फार IMP आहे, तुम्ही हे करत नाही. ब्रॉन्झ कशापासून बनलेला आहे, किती पर्सेंट आहे, किती टक्केवारी, पर्सेंटेज पण तुम्हाला माहित असले पाहिजे. त्याच्यामध्ये ते जे अलॉयज आहे, तुमचे जे अलॉयज आहे, ओके, त्याच्यामध्ये जे कशापासून बनलेले, मेड म्हणजे कशापासून बनलेले हे माहीत असले पाहिजे. ओके, त्यानंतर हा गुलाबी कलरचा बॉक्स हायली इम्पॉर्टंट, एमालगम वाला बॉक्स आहे हा. इथे तुमचं मर्क्युरी वाल्या गोष्टी आहे, तर मर्क्युरी वाली गोष्ट आहे ही तुम्ही जाऊन नाही देऊ शकत तुमच्या हातातून. ओके, ही करून जायची पहिलंच मी सांगेल तुम्हाला. ओके, क्लिअर. आता हे जे आहे हे 8 लेसन. सो आता जर 8 लेसनचं अनालिसिस आपण पाहिलं, 8 लेसन मध्ये मी काही प्रश्न काढून ठेवले जातात. ऍक्वारिजिया, ओके, ऍक्वारिजिया, एक सेकंड, ऍक्वारिजिया तुम्हाला सांगायचा राहिला का, ग्रीन कलरच्या बॉक्स मध्ये होता, थांबा, मागेच होऊन गेला. हा, हे बघा इथे ते थोडस राहिलं मागाशी माझ. ओके, IMP ऍक्वारिजिया. ओके, सो तेच ऍक्वारिजिया व्यवस्थित बघून जा. हे आहे दोन ऍसिडच मिक्स होतं, माहिती आता पार्ट असेल बऱ्याच जणांचं 3:1 रेशो. नुसतं पार्ट नका बघू, असं डिटेल मध्ये बघा काय काय होतं.
ओके गोल्ड आणि प्लॅटिनम कोणत्याच ऍसिड सोबत रिएक्ट होत नाही, तर त्यासाठी आपण ऍक्वारिशिया वापरतो. ओके तो ऍक्वारिशिया जो आहे मगाशी मी राहून गेलं ते आता इथे व्यवस्थित दिसतं. हाऊ इज इट प्रिपेअर्ड, प्रिपेअर्ड म्हणजे कसं बनलं जातं, त्याचा रेशो काय, हे सगळं विचारलं जातं का. सो ही गोष्ट जरा डोक्यात ठेवा. इथं जी प्रोसेस आहे ती गॅल्वनायझेशन आहे. गॅल्वनायझेशन मी थोडीशी आयएमपी ठेवली ती आली होती म्हणून. वॉट पर्पज इज इट सर्व्ह, पर्पज म्हणजे याचं काम काय, यूज काय, का वापरलं जातं, साहजिक आहे कोरोजन न होऊन देण्यासाठी. रिएक्टिव्हिटीचा रिएक्टिव्हिटी चार्ट मधून आलेला आहे, रिएक्टिव्हिटीचा चार्ट होता माहिती सगळ्यांना. सो रिएक्टिव्हिटी चार्ट मधून हा प्रश्न आलेला आहे एक मार्काचा. खाली गेल्यानंतर हे बघा, ही जी रिएक्शन मग असं म्हणलं होतं ना, व्हॉट चेंजेस विल ऑब्झर्व इन ए, व्हॉट डू यू थिंक विल बीन बी, व्हॉट हॅपन इफ द कॉपर सल्फेट इज रिप्लेस बाय मॅग्नेशियम नायट्रेट, याचे आन्सर जे आहेत मी आधी दिले होते, ते आन्सर्सवर थोडंसं फोकस करा. आन्सर्स गुगल करा वाटलं तर, स्क्रीनशॉट काढून ठेवा, ते गुगल सर्च करून पेपरला जा. पहिलंच मी सांगेल असं नको व्हायला की मी दिलेत होते प्रश्न आणि सेम आले पण मी अभ्यास नाही केला म्हणून ते झाले नाही. ओके आणि त्यानंतर मी मॅग्नेटिक सेपरेशन मेथड बद्दल बोललो होतो, मी बोललो होतो ना. सो हे मॅग्नेटिक सेपरेशन मेथडचा प्रश्न आहे. सो मॅग्नेटिक सेपरेशन चा प्रश्न व्यवस्थित करा. हा मॅग्नेटिक सेपरेशनचा मेथड आहे आणि मॅग्नेटिक सेपरेशन बऱ्यापैकी करायची आहे. ओके सो त्याच्यामध्ये काय नीट लेबल डायग्राम डायग्राम विचारलाय म्हणून मी डायग्राम आणि त्यांची नावं करायला सांगतोय. विच आर द मेन पार्ट, मेन पार्ट कोणते कोणते म्हणजे जे नेमिंग आहे ते सगळं. एक्सप्लेन हाऊ मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स आर सेपरेटेड, तर तुम्हाला माहित असेल तो पट्टा असतो एक. ओके जो पट्टा असतो मॅग्नेटिक चुंबकीय पट्टा असतो, तो काय करतो की जे चुंबकीय गोष्टी असतात ज्या चुंबकाला चिटकतात किंवा तुमच्या मॅग्नेटला अट्रॅक्ट होतात ते मागे पडतात आणि तुमचा जो कचरा असतो ज्याला आपण गँग्यू मटेरियल्स म्हटलं गेले कुठेतरी ते जागेवर पडतं. ओके ते तुम्हाला ते डायग्राम बघितलं लक्षात येईल. थर्मेट वेल्डिंगचे प्रश्न बघा, व्हॉट इज थर्मेट वेल्डिंग माहित असेल. ऍडव्हान्टेजेस लिमिटेशन लक्षात ठेवा, ड्रॉ नीट लेवल डायग्राम सुद्धा आहे. सो हे लक्षात घ्या, सगळे आठव्या धड्यातले प्रश्न मी इथे देतो. मेन्शन द स्टेप्स कॅरीड आउट टू एक्सट्रॅक्शन ऑफ झिंक फ्रॉम कार्बोनेट ओर, मी बोललो होतो ना कार्बोनेट ओरचा प्रश्न करायचा आहे. अल्युमिनियमचा एक्सट्रॅक्शनचा प्रश्न आहे पण कार्बोनेट ओरचा एक्सट्रॅक्शनचा प्रश्न आहे. केमिकल रिएक्शन सुद्धा त्याच्यामध्ये आहे. बघा बिअर्स प्रोसेस ट्रू आणि फॉल्स मध्ये आलेली. इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन ऑफ अल्युमिना सेकंड स्टेप इन कशाची आहे, सेकंड स्टेप आहे. सेकंड स्टेप तुमच्या प्रोसेसची काय आहे, सेकंड स्टेप. आणि खूप खूप महत्वाचं याच लेसन मध्ये हा प्रश्न थोडासा राहून गेला, मेटल्स आणि नॉन मेटलचा डिफरन्स करून जायचा. हा येते तुम्हाला पण एकदा बघून जाणार किंवा काय होतं, जे सोप्या असतात ना गोष्टी त्याच्यातच मार्क होतात. अवघड गोष्टी तुम्ही पाठ केलेल्या असतात म्हणून त्याच्यात मार्क सहज भेटू शकतात, पण प्रॉब्लेम आहे की तुम्ही या सोप्या गोष्टी तुमच्या राहून गेल्यामुळे प्रॉब्लेम आणि याच्यातच तुम्ही मार्क्स स्कोर करत नाही. ओके ओके सो एवढं सगळं प्रॉपरली करायचं आणि आता आपण आपले शेवटचे दोन धडे राहिले. सो नाइन्थ लेसन जो आहे आपला कार्बन कंपाऊंड, त्याच्यामध्ये थोडस येऊ आपण. आणि कार्बन कंपाऊंड मध्ये मी सध्या तरी तुम्हाला जे आहे ते प्रश्न इथे काढून ठेवले तसे, पण थोडस टेक्स्टबुक ओरिएंटेड बघू पहिला काय टेक्स्टबुक मध्ये नक्की नव्या धड्यात. आता एक्सरसाइज जी आहे आठव्या धड्याची ती प्रॉपरली मी सांगतो तुम्हाला की डायग्राम मी सर्कल करून ठेवले का, सर्कल केलेल्या गोष्टी नाही. उद्या पण मी पेपर आला का, हीच पीडीएफ तुम्हाला दाखवलं, मी सर्कल केलं होतं तुम्ही बघितलं नाही. आता इथं जे आहे का, हे जे आहे का, हे राईट द नेम्स वाला प्रश्न नक्की करा आणि मॅच द फॉलोइंग करून जा. ओके इथं पण मॅच द फॉलोइंग ते एक करून जा. ओके आता बाकी तुम्हाला ते मोठे तर होणार नाहीये एका रात्रीत, हे पण मला चांगलं माहितीये. सो ते काय करण्याची आवश्यकता नाहीये. हा सातवा प्रश्न व्यवस्थित करून जा. सातवा प्रश्न एकदम बेसिक आहे, हे मोठे प्रश्न नाही देते मी तुम्हाला, मी पूर्ण ऍप्लिकेशन बेस देते. ओके त्याच्यानंतर हे अकरावा प्रश्न करा. ओके पुन्हा एकदा जर व्यवस्थित बघा, स्क्रीनशॉट काढून ठेवा नाहीतर बऱ्यापैकी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ठेवा. नक्की एक्सरसाइज मध्ये कोणते कोणते प्रश्न करायचे सो कार्बन कंपाऊंड जो आहे आता त्याच्यामध्ये काय करायचं, कार्बन कंपाऊंड तर भरपूर काय नाही सांगणार कारण ते डॉट स्ट्रक्चर ते मी ठेवलेत मी काढून. त्याच्यामध्ये मी पॉलिमरची गोष्ट मी नक्की सांगेल की टेबल नावांवर फोकस भरपूर करा, नेम्स जे आहेत त्याच्यावर फोकस करणं लय गरजेचं आहे. होमोलोगस सिरीज याच्यामध्ये बघा, सेकंड जो एलिमेंट आहे अल्किन मध्ये सेकंड मेंबर मी लय वेळा सांगितलेले क्लासमध्ये सुद्धा आणि आता सुद्धा मी परत एकदा उद्या पेपर आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो. सेकंड मेंबर प्रोपिन आहे, इथं सेकंड मेंबर इथेनॉल आहे, इथं सेकंड मेंबर इथेन आहे. प्रत्येकाची होमोलोगस सिरीज वेगळी हा. त्यानंतर खाली गेल्यानंतर हे जे फॉर्म्युले नाही हे माहीत असले पाहिजे का, सी एन एच टू एन मायनस टू कोणाचं आहे, म्हणजे आलकीन जे तिघांचे फॉर्म्युले वेगवेगळे ना, ते फॉर्म्युले माहित असतील. जनरल फॉर्म्युले बोलतोय ना आपण, जनरल फॉर्म्युला आयुपीएससी नॉमिक्लेचर सगळ्यांचं करून जा. कॉमन नेम हे सगळे टेबल करा, सगळे टेबल, कारण नाव लिहायला येणार असे कधी ना कधी. आयुपीएससी नेम हा टेबल तर कंपल्सरी करून घ्या. हा आत्ता वाटलंच तर व्हिडिओ संपल्यानंतर किंवा पॉज केल्यानंतर सुद्धा हा आयएमपी टेबल पूर्ण भरून घ्या. आयुपीएससी नेम आहे याचं नाव लिहिता आलं पाहिजे, आयुपीएससी नेम. ओके
रिएक्शन्स मध्ये ऑक्सिडेशन आधीच येते तुम्हाला, अल्कोहोलचे ऍसिड्स आपण आधीच केलो, आठवत असेल तुम्हाला तर माहित असेल. हे हा टेबल जो आहे याच्यामध्ये तुम्हाला सी चे डबल बॉन्ड्स मोजता आले पाहिजे. तो स्टेरिक ऍसिड C17, C15, C17 विचार करा, 17 कार्बनची चेन आहे. पेपरला जर आला ना चुकून तर हे प्रॉब्लेम होईल की 17 कार्बन काढावे लागतील H35, तर यांना कसं करायचं असतं, यांना फॉर्म्युलेमध्ये टाकायचं असतं. एक लक्षात घ्या फॉर्म्युला CN आहे का, CnH2n+2 हा एक फॉर्म्युला आहे. त्यानंतर CnH2n फक्त, त्याच्यानंतर CnH2n-2 हा अल्केनचा फॉर्म्युला आहे. ओके एक सेकंड, हा अल्केनचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर हा अल्किनचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर हा अल्काइनचा फॉर्म्युला आहे. ओके हे व्यवस्थित लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. ही लक्षात ठेवा, मी हे सांगतोय. कलर डी कलराइज कोण होतं हे बघा, ही ऍक्टिव्हिटी प्रॉपर बघा की कुठे होते. ओके कारण मी ती कामध्ये कॉपी पेस्ट नाही केलं, कारण बोललो ठीक आहे तुम्ही करशाल. इथं बघा हे हायड्रोजन आणि प्लॅटिनम निकल डबल बॉन्डला सिंगल बॉन्ड बनवतो. पुन्हा एकदा सांगता का, डबल बॉन्डला डबल बॉन्ड तोडतो, ते डबल बॉन्ड तोडतं आणि सिंगल बॉन्ड बनवता का, हे माहीत असलं पाहिजे. सो डबल बॉन्डला सिंगल बॉन्ड मध्ये काय होतं, कन्वर्ट होतं ते. सो डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लक्षात ठेवा. इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड त्याचं स्ट्रक्चर झाल्यानंतर दुसरी गोष्ट, त्याचा फॉर्म्युला, त्याच्या रिएक्शन, खूप काही गोष्टी या लेसन मध्ये या दोघांना विसरू नका. खूप भारी माणसं येईल. ओके हे रिएक्शन म्हणा, इथेनॉलचं भरपूर काय बघा. मिथेनॉल हे जे आहे हे बघा, हे तुम्हाला येईल एक एक मार्काला. मिथेनॉल काय करतं, कशासाठी युज होतं, मिथेनॉल बद्दल बोलले ना का ते, हे लक्षात ठेवा. मी केलाय पिंक कलरचा बॉक्स. ओके इथे एक बघा, इथेनॉइक ऍसिड बद्दल आहे, हे इथेनॉइक ऍसिड बद्दल आहे, हे IMP आहे. प्रॉब्लेम हा होतो की नंतर आपण भरपूर काय करत असतो. आता कलर चेंज होणार की नाही होणार आहे, पीएच किती येणार आहे. ओके हे बघा, हे बघा कलर चेंज होणार, ऍसिडचा कलर चेंज होतो माहितीये ना, तो कसा चेंज होतो ते लक्ष द्या. आता इथं बघा, ही एक्सपेरिमेंट आहे. ही एक्सपेरिमेंट मध्ये हे तीन प्रश्न विचारले. ही एक्सपेरिमेंट आहे तुमची ऍसिटिक ऍसिडची आणि सोडियम कार्बोनेटची. ओके सो हे लक्ष द्या. ही ती वरची करायची आहे आणि ही जी एक्सपेरिमेंट आहे ही इस्टरिफिकेशनची, म्हणजे याच्यात इस्टर तयार होतं. हे इस्टर आहे तुमचं, इस्टरिफिकेशनच्या रिएक्शन मध्ये इस्टर तयार होतं. इस्टर कोणापासून तयार होतं, तर कार्बोक्सिलिक ऍसिड. फंक्शन ग्रुप माहित असेल आता, कारण मी रिव्हिजन घेतो, मी शिकवत नाही तुम्हाला परत नवीन गोष्ट. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल जे आहे ते एकत्र येतं आणि बऱ्यापैकी काय तयार होतं, इस्टर तयार होतं. ओके तर इस्टर स्वीट ऑर्डर. ओके गोड असतं जरा. ओके मेजॉरिटी ऑफ फ्रुट्स ऑर्डर सारखं असतं. हे थोडस लक्षात ठेव. ही रिएक्शन एक इस्टर सोडियम हायड्रोक्साईड सोबत रिएक्शन झाल्यानंतर सॅपॉनिफिकेशन काय आहे. ही रिएक्शन आहे सॅपॉनिफिकेशनची, तर ते काय आहे हे लक्षात ठेव. सॅपॉनिफिकेशन त्यानंतर चार्ट तर मी बोलतोय पाठच असेल बऱ्यापैकी. हा चार्ट सगळ्यांचा पाठ पाहिजे. पॉलिथिलिन त्याचे युसेस आणि स्ट्रक्चर तीन गोष्टी पाठ पाहिजे. तसं तर नॅचरल हा आर्टिफिशियल आहे का, हे लक्षात ठेवा. ही सिंथसाईज वाले हा चार्ट जो आहे हा सिंथसाईज वाला आहे. ओके आणि त्या युसेस होता. हा जो खालचा जो चार्ट आहे तो मॅनमेड वाला, याच्यामध्ये सगळं माहिती पाहिजे सेल्युलर ग्रुप. कारण ते प्रश्न आता बघा तुम्हाला मी अनालिसिस मध्ये दाखवतो, 2024 अनालिसिस मध्ये ते प्रश्न दाखवतो तुम्हाला. कार्बनीचा टेट्रावेलेंट ऍटम एकच गिव्ह रिझन या लेसन मधून, तर हे गिव्ह रिझन व्यवस्थित करा. बघा इथे आले बघा, तो जो टेबल दिला होता तुम्हाला पॉलिमरचा, जो टेबल सांगितला होता मी पॉलिमरचा टेबल, त्या पॉलिमरच्या टेबल मध्ये सगळ्यात महत्वाचा हार्ट हे मॅज अ फॉलिंग मध्ये डॉट स्ट्रक्चर सगळ्यांचे आले पाहिजे. आता हे गिव्ह रिझन तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके सो हे गिव्ह रिझन तुम्हाला माहित असलं पाहिजे की बऱ्यापैकी ती गोष्ट गिव्ह रिझन. ओके हे गिव्ह रिझन आहे, हे पण एक GR आहे गिव्ह रिझन. ओके त्यानंतर इथे बघा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, त्यानंतर लाईन स्ट्रक्चर पण सांगितले. लाईन स्ट्रक्चर काय असतं, डॉट स्ट्रक्चर काय असतं, IUPAC नेम हे द्या. तो टेबल एक सांगितला तुम्हाला, हा हे IUPAC सगळे नेम देऊन टाका, कसे देतात ते बघून घ्या. हा चार्ट एक कम्प्लीट करून घ्या. मोनोमरचा चार्ट आहे तुमचा, दुसरं म्हणा लास्ट पेज वर आहे, लास्ट पेज वरती चार्ट आहे, लास्ट पेज वरती. ओके दहावा लेसन शेवटच्या धड्यावरती येऊ, पण त्याआधी जरा नवव्या लेसनची एक्सरसाइज बघू, कारण थोडीशी एक्सरसाइज ती थोडीशी इम्पॉर्टंट. बघा तिसरा प्रश्न करायचा आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न करायचा आहे, पहिला प्रश्न व्यवस्थित करायचा आहे. ते अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड कसं ओळखायचं, डबल आणि ट्रिपल बॉन्ड बोला. ओके पाचवा लेसन, पाचवा प्रश्न, सहावा प्रश्न, सातवा करायचा आहे. ओके सो हे सगळे प्रश्न जे सर्कल केले ते करायचे म्हणजे बघून जातात, कारण ते काय एक एक मार्काचे आहेत, ते काय एवढं मोठं नाही की पाठ करावं लागणार. समजलं? ओके क्लिअर. ओके सर सो आता सगळ्यात म्हणजे शेवटचा जो लेसन राहिला तो आहे आपला 10th लेसन. बऱ्यापैकी आपल्यासाठी माहिती इम्पॉर्टंट नसतो, खूप वर्षावर आपण तो लेसन करतो, पण मी सिलेक्टेड गोष्टी देतो तेवढ्याच करा 3-4 मार्कांसाठी.
सो एक लक्षात घ्या की काही झालं तरी 10 झाड्यांमध्ये एक बॉक्स आहे, एक टेबल आहे. तो टेबल आहे ना काही कमी करा. तो कसा करायचा नाही माहिती, जाता जाता पूजा केला बसमध्ये करा, जाताना प्रवासात करा. आर्टिफिशियल सॅटेलाइट, टाइप्स ऑफ सॅटेलाइटचा प्रश्न करायचा आहे. सगळं युजेस युजेस सगळं करायचे. आता सगळ्या मुलांचे पाठ आहे, पण पुन्हा एकदा मी म्हणाल की डिटेल मध्ये पुन्हा एकदा बघून जा. सो याचा पण एक हिंट होती, ती हिंट आता टाइप्स ऑफ सॅटेलाइट मध्ये मला आठवत नाही. हिंट आहे वेदर, कम्युनिकेशन, ब्रॉडकास्ट, नॅव्हिगेशन, मिलिटरी आणि अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. ओके, हिंट होती, मी एकदा ती सांगणार होतो पण विसरलो. मी कदाचित लाईव्ह मध्ये मी सांगितले, एका व्हिडिओ मध्ये मी सांगितलेली ही ट्रिक की ते लक्षात कसे ठेवायचे सगळी सॅटेलाइटची. ओके, त्यानंतर बघा इनसॅट जी सॅट हा एक ऑरेंज कलरचा बॉक्स लक्षात ठेवा. एक हा दोन, हे दोन बॉक्स त्यांना काही करून करायचे आणि हे तर येतच असेल तुम्हाला. आता तीन गोष्टी, तीन डायग्राम दिले का मी, वरती एक छोटा बॉक्स, त्याच्यानंतर हा तो मधला बॉक्स मोठा आणि ही तिसरी डायग्राम अशी दिली. ओके, परत एकदा व्यवस्थित बघा, तीन गोष्टी करायच्या, काही झालं नाही. हा 136 वरचा ऑरेंज बॉक्स करायचा, हा मोठा बॉक्स करायचा आणि शेवटचा डायग्राम करायचा. आणि त्या डायग्राम मध्ये ना इथं स्वयं बद्दल बोलले. स्वयं, स्वयं हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनी सॅटेलाइट लॉन्च केली होती इस्रोच्या मार्फत 2016 मध्ये. त्याचं सगळ्यात महत्वाचं की रेंज आणि वजन हे लक्षात ठेवायचं. आणि दुसरं त्याचं काम काय होतं, तर तो काम करायचा मेसेजिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचा. म्हणजे तुमचं जे स्नॅपचॅट झालं, तुमचं जे व्हॉट्सअप झालं, तुम्ही जे मेसेजिंग वापरता फेसबुक झालं, अजून इंस्टाग्राम झाले, हे जे मेसेजिंगचे जे ऍप्लिकेशन करताय, याचं काम किंवा हे मॉडरेट करण्यासाठी किंवा हे मेसेजिंगचे सर्व्हिसेस व्यवस्थित वापरण्यासाठी स्वयं नावाच्या सॅटेलाइटने काम केलं होतं, जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मुलांनी पाठवलं होतं पुण्यातले. ओके, आता जाऊया आपला शेवटचे IMP प्रश्न बघायला. लास्ट 10 मिनिट्स ऑफ आ सेशन टुडे, की 10व्या लेसन मधून कोणते सिलेक्टेड प्रश्न करायचे. ओके, सो त्याआधी पुन्हा एकदा मी सांगतोय की आपल्याकडे स्पोकन इंग्लिशची बॅच आपण व्होकेशन मध्ये आता चालू करतोय. ओके, त्यासोबत सगळ्यात महत्वाचं की फ्री वेदिक मॅथ्सचे जे लेक्चर्स आहेत ते सुद्धा आपण देणार आहोत. फ्री वेदिक मॅथ्स, वेदिक मॅथ्स म्हणजे आपण कॅल्क्युलेशन पास करण्यासाठी जे इंजिनिअरिंग आणि मेडिकल स्टुडंट्स आहे ज्यांना केमिस्ट्री आणि फिजिक्सचे आता पुढे फास्टली न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे CET ला, तर सो फ्री मध्ये आपण सगळ्यात महत्वाचं की बऱ्यापैकी हे वेदिक मॅथ्स सुद्धा त्यामध्ये देतोय, प्लस ट्रिप सुद्धा आपण फ्री मध्ये घेऊन जाणार आहोत. ओके, सो हे सगळं जेवढे पण या तीन गोष्टी मी दिल्या त्याच्यामधल्या दोन गोष्टी तर फ्रीच आहे. यासाठी याची जी फीज आहे आपल्या वेकेशन मध्ये म्हणजे वेकेशन बॅचेसची, ती फी आहे 2999. ओके, तशी ओरिजिनल कॉस्ट त्याची 5999 होते, पण सध्या ऑनलाईन सेशन्स आपले चालू असल्यामुळे त्याला प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने भेटल्यामुळे ओके हजार व्ह्यूज आपल्या एक एक व्हिडिओला आहे एक्झामच्या काळांमध्ये. सो सगळ्यात महत्वाचं की त्याच्यामुळे आपण एक ऑफर ठेवलेली जिथे 50% डायरेक्टली ऑफ आणि या दोन गोष्टी आपण प्रॉपरली देणार आहोत. ओके, सो दोन्ही लोकेशन जे आहेत आपले तिथे आपण हे करणार आहोत. ओके, सो आता लास्टला आपण जाऊया आपल्या 10th स्पेस मिशन मध्ये. आता हा जो चार्ट आहे एक ऑर्बिटचा चार्ट आलेला आहे. ऑब्झर्व द गिव्हन फिगर, डिराइव्ह द फॉर्म्युला आलाय फॉर द क्रिटिकल वेलॉसिटी. आता बघा तुम्ही दोन वेलॉसिटी शिकलेत, मी ते सांगणार आहे तुम्हाला. एस्केप वेलॉसिटी जे आहे का ते पहिल्या धड्यामध्ये, ते एस्केप वेलॉसिटी करायचे चॅप्टर नंबर 1 मधून, C1 मधून. क्रिटिकल वेलॉसिटी जो आहे, क्रिटिकल वेलॉसिटी त्याचा फॉर्म्युला शोधण्यासाठी तो करायचा 10व्या धड्यामधून. सो आता मी तो क्रिटिकल वेलॉसिटीचा अजेंडा तुम्हाला एक सांगतो व्यवस्थित. क्रिटिकल वेलॉसिटी VC या बघा इथे ही क्रिटिकल आहे वरती कुठेतरी, हा हे बघा इथं क्रिटिकल आहे. हे एक्सप्रेशन आहे, हे एक्सप्रेशन आहे क्रिटिकलचं. आता जसं तुम्ही पहिल्या धड्यामध्ये G चं एक्सप्रेशन पाहिलं का, तसं हे VC चं एक्सप्रेशन. सो VC चं एक्सप्रेशन करायचं, VEC बघा कन्फ्युज होऊ नका. VESC हे पहिल्या धड्यात आहे, VC हे 10व्या धड्यात आहे. समजलं? C1 चॅप्टर 1 आणि C10 चॅप्टर 10. ओके, चॅप्टर 10 चॅप्टर 1. ओके, हे महत्वाचं, हे करायचं, हे काही करून काही झालं तरी हे करायचं आहे. ओके, त्याला पुन्हा एकदा मी जाऊ अनालिसिसवर. 10व्या धड्याला जास्त वेळ देऊ नका, मी पहिले सांगतो. आर्टिफिशियल सॅटेलाइट केली ते बघा, हे जे आहे हे गिव्ह रिझन आहे का, हे गिव्ह रिझन एक करायचं. पोलार जिओ स्टेशनरीचं करायचं,
फर्स्ट सॅटेलाइट बाबा सोव्हिएत युनियनने कोणती पाठवली होती, एमसीक्यू मध्ये आलेले जीएसएलव्ही पीएसएलव्ही चा फुलफॉर्म आलेला आहे. व्हॉट इज मेंट बाय स्पेस डेब्रिस, स्पेस डेब्रिस कुठे दादा, स्पेस डेब्रिस बाळांनो तुमच्या लेसनचा आय थिंक सो लास्ट पॅराग्राफ आहे वाटतं, स्पेस डेब्रिस हा लेसनचा शेवट आहे कदाचित, बघू आपण. येस, स्पेस डेब्रिस आणि इमेज मॅनेजमेंट, ओके हे जरा शेवटचे लक्षात. इथे विक्रम साराभाईंचा पॅरा व्यवस्थित करा का त्यांचं, मी एका सेशन मध्ये लाईव्ह सेशन मध्ये सांगितलं विक्रम साराभाई रिलेटेड काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके त्यानंतर इथे आल्यानंतर स्पेस डेब्रिस करायचे. त्यानंतर हे वाय इट इज बेनिफिशियल टू यूज सॅटेलाइट लॉन्च व्हेकल मेड ऑफ मोर दॅन वन स्टेजेस, म्हणजे काय म्हणायचं दादा ह्या प्रश्नामध्ये, ह्या प्रश्नामध्ये त्यांना एक म्हणायचं की तुमची जी सॅटेलाइट आहे वरती, तुम्ही सॅटेलाइट बघितले ना, सॅटेलाइटचे स्टेजेस आहे बघा, तर ते काय म्हणतात, हे फोर्थ स्टेज आहे, हे थर्ड आहे, हे सेकंड, हे फर्स्ट. मग ते म्हणतात की तुम्ही एकच स्टेज का नाही वापरू शकत, तुम्हाला एवढे चार चार स्टेजेस वापरायची काय गरज आहे. मग ते नाही वापरू शकत आपण वन स्टेज, कारण वरती जसं आपण जातो तसं बऱ्यापैकी काय झालं, बऱ्यापैकी वजन कमी करत जायला लागतं आपल्याला, मग ते स्टेजेस मध्ये आपल्याला सॅटेलाइट लॉन्च करावं लागतं, रॉकेट वरती घेऊन जावं लागतं. ओके सो त्यामुळे सो त्याचे एक आन्सर व्यवस्थित तुम्ही तयार ठेवा, कारण ते आन्सर तुम्ही तयार नाही ठेवलं तर उद्या आलं तर प्रॉब्लेम नको. त्यानंतर इफ द मास ऑफ अ प्लॅनेट इज एट टाइम्स द मास ऑफ द अर्थ, रेडियस इज ट्वाइस द रेडियस ऑफ द अर्थ, व्हाट विल बी द एस्केप वेलोसिटी फॉर द प्लॅनेट. आता हे इथे टेन्थ सांगते पण हे फर्स्ट लेसन मध्ये पण होऊ शकतं. सो याचं रिव्हिजन म्हणजे याचं जे आहे त्याचं जे एक्सप्रेशन आहे ते सॉल्व्ह करणार. ओके आणि जे मी सांगते की स्क्रीनशॉट काढा, तुम्ही वाटलंच तर लेन्सचा वापर करा, स्कॅन करा, आणि तुम्हाला जे डिटेल मध्ये आला सगळ्यांनाच त्या प्रश्नामध्ये डाऊट असेल असं नाही, आणि मी सगळे जर प्रश्न सोडवत बसलो तर कदाचित सेशन दिवसभर झाले. सो हे जे आहे स्कॅन करा प्रॉपरली, हे हायली इम्पॉर्टंट प्रश्न जे आहेत ते प्रॉपरली करा. ओके आणि सगळ्यात महत्वाचं काही डाऊट असेल तर खाली चॅट विंडो मध्ये टाका. मी वाटलंच तर मॉर्निंगला जर तुमचे 10:30 पर्यंत चॅट्स आले तर त्याचं सेशन पूर्ण एकदा मॉर्निंगला एक छोटासा व्हिडिओ मी घेईल किंवा लाईव्ह घेईल आणि ते तुमचे डाऊट्स पेपरच्या आधी संपतील. ओके फक्त एकच बोलतात की कन्फ्युज माइंडने पेपर देऊ नका, बिकॉज हा पेपर तुम्हाला थोडासा हानिकारक आहे, हा एवढा सोपा नाहीये जेवढा तुम्ही विचार करताय, हा प्रॅक्टिकली अवघड पेपर आहे, थिअरी वाईज सोपा पेपर आहे. ओके सो मॉर्निंगला उठा लवकर. ओके आणि सेकंड थिंग, बेस्ट ऑफ लक फॉर युअर सेकंड लास्ट पेपर. काही जणांचे हा खूप सेकंडला एकच उरेल हा दिल्यानंतर. सो पहिला म्हणजे बेस्ट ऑफ लक, डू युअर बेस्ट, जेवढं केलंय तेवढं व्यवस्थित करा, नवीन काही गोष्ट पाहू नका, आणि जे या व्हिडिओमध्ये झालंय त्याला थोडस संदर्भात बघा, पाठ करण्याची काही गडबड करू नका, कारण हे तुम्ही केलेलं आहे फक्त प्रॉपरली त्याच्यामध्ये तुम्ही बघत नव्हते, तुम्ही प्रॉपरली करायचं आहे. ओके सो थँक्यू.